जो आता वेगळा हा गट झालेला आहे त्यानं तुम्हाला प्रदेशाध्यक्षपदी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुमची नेमणूक केलेली आहे, तर हे प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर काय तुमची पहिली भावना आहे? एकेकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतोच, पण आपण सांगते ती वस्तुस्थिती खरी आहे की नवीन घडामोडीच्या नंतर आज मी त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून निर्वाचित झालेलो आहे किंवा निवडला गेलेला आहे. अशा वेळेला संघटनेपुढे आमच्या सर्वांच्या पुढे सर्वांच्या समोर आव्हानं आहेतच, परंतु अशा या राजकीय आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. उद्याची आव्हानं म्हणजे महाराष्ट्रात सरकारच्या मार्फत जनतेला अभिप्रेत असलेलं काम त्या ठिकाणी निर्माण करणं, शेतकरी, महिला, युवक या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याची बांधिलकी घेत जे काय नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याचं अंमलबजावणी करण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आहेतच, पण अजितदादांचं जे नेतृत्व आहे गेले अनेक वर्ष उत्कृष्ट पद्धतीचं प्रशासन कौशल्य या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू. लोकांच्यापर्यंत आम्हाला जावंच लागेल, विश्वास अधिक संपादन करावा लागेल. नवा जो काय आज घटना या ठिकाणी घडलेली आहे ती जनतेमध्ये पूर्णपणाने जात त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. अजितदादांनी परवा 5 तारखेला जो तुमचा मेळावा झाला अजितदादांनी खूप सविस्तर भाषण केलं आणि अजितदादांनी त्यांच्यावर त्यांची जी घुसमट आहे ती बोलून दाखवली. तुमची खरंच म्हणजे अजितदादांची घुसमट हे तुमचं बाहेर पडण्याचं कारण होतं राष्ट्रवादी किंवा त्यांच्यापासून वेगळं होण्याचं? नाही, एक असं आहे की अजितदादांनी ज्या दिवशी भावना मांडल्या याच्यामध्ये मला असं वाटतं की जवळपास 99 सालापासूनचा एकंदरीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवास याच्याबद्दलच्या भावना त्या ठिकाणी मोकळेपणाने व्यक्त केल्या. ते करत असताना जी काय नवीन वाटचाल केली ती काय केवळ आजच समोर विचारतर्त होती अशातला काय भाग नाही. वेळोवेळी ज्या ज्या वेळेला तशा वेळीचा एक विचार पक्षाच्या पुढे आला त्या त्या वेळेला सुद्धा काय भूमिका नेमकी होती त्याचंसुद्धा सविस्तरपणाने मला असं वाटतं विश्लेषण दादांनी त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने केलेलं आहे. नाही पण एकूण केल्या म्हणजे 19 निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे की कुणीही कुणाही बरोबर जातो आणि कुणीही काहीही करतो अशासारखी एक स्थिती झालेली आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला तर हे सगळं राजकारण किळसवाणं वाटतं. आता असे व्हिडिओ यायला लागलेत, लोक बोलत आहेत की आम्ही आता याच्यापुढं मतदान करणार नाही कारण आपण मत कुणाला देतो आहे? आज ज्याला मत देतो आहे, ज्या व्यक्तीला देतो आहे, ज्या विचाराला देतो आहे, भरोसाच नाही राहिलेला की आज मत दिलेला माणूस उद्या कुठं जाईल. कुणीही कुणाबरोबर जाऊ शकतो. तर ही जी अंधाधुंदी, अनागोंदी आणि विचार आणि या गोष्टी त्याला काही काडीचीही किंमत नाही अशी जी आज महाराष्ट्रात स्थिती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे जे एकमेकांशी वेळ्या भोपळ्याचं सख्य असलेले दोन पक्ष, तुमच्यावर 2014 आधीपासून तुम्ही आणि अजितदादा हे भाजपचं मुख्य लक्ष होतात, अनेक प्रकारचे आरोप झाले. आज तुम्हाला ह्याच लोकांबरोबर बसताना, त्यांच्याबरोबर सरकारमध्ये सामील होताना नेमकं काय वाटतं? एक असं आहे की 2019 नंतर एक राजकीय अस्थिरता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली याचे दुमत असं काही कारण नाही. 99 ते 2014 सलग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार राज्यामध्ये राहिलं. 2014 जर का आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर एक लक्षामध्ये येईल की 2014 विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणाने लढण्याचा निर्णय चारही राजकीय पक्षांनी घेतला. म्हणजे आम्ही 99 आम्ही स्वतंत्र लढलो, 2004 2009 या दोन निवडणुका काँग्रेसबरोबर लढलो, परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची तर 25 वर्षाची युती त्या ठिकाणी होती. पण आपण पाहिलं की 2014 पहिल्यांदाच चारही पक्ष वेगवेगळे लढले. त्याच्यानंतर ज्या वेळेला सरकार आलं 2014 देवेंद्र फडणवीसांचं, त्यावेळेला आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला, त्याला शिवसेना वेगळी लढली होती. त्यावेळेला सभागृहामध्ये आपल्याला आठवत असेल की एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते म्हणून निवडले गेलेसुद्धा होते. त्यावेळेला दौराय संबंध राज्यभरामध्ये पहिले 15 दिवस. त्या 14 पासूनच्या काळामध्ये त्या सरकारमध्ये कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी
आम्ही सुनील तटकरे आणि अजित पवारांना अटक करू त्यांच्या करप्शनबद्दल, अशी भाषा, असं सगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं होतं, ते भाजपनं केलं होतं. आणि त्याच्यानंतर आज जे दिसतंय, तर जे तुमच्यावर आरोप करणारे होते ते आता तुम्हाला बरोबर घेत आहेत किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर जात आहे. तर तुमच्यावर म्हणजे ह्या सगळ्याकडं सर्वसामान्य माणसानं बघायचं कसं? एक असं आहे की 14 ते 19 पूर्णपणाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता होती. जे आरोप प्रामुख्याने आता आपण वारंवार मला विचारताय ते माझ्यावरती आणि अजितदादांच्यावरती 12 ते 14 कालखंडामध्ये त्या ठिकाणी झाले. आणि 14 ते 19 त्याच्या संदर्भातली जी काही चौकशी करायची होती ती चौकशी पूर्ण क्षमतेने त्यावेळेला राज्य सरकारने केलेली होती. त्या चौकशीच्या अनुषंगाने काय काय ठिकाणी FIR सुद्धा दाखल झाले, यंत्रणांनी तो तपास त्या बाबतीमध्ये केला होता. त्यावेळेला तर काय कुठलं असं नव्हतंच की बाबा आम्ही आणि भारतीय जनता पक्ष जवळपास कुठे येण्याची शक्यता आहे, असं कुठे नव्हतं. त्यामुळे ती चौकशी झाली आणि त्या चौकशीतनं जे काय होतं निष्पन्न ते त्यापुढे झालं. 19 मी जे आपल्याला सांगू इच्छितो आहे की 19 निवडणूक मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने एकत्रित लढली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित लढली. परंतु निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष हा जो का विषय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये झाला होता, मला त्याच्याबद्दल तर अधिक काय भाष्य करायचं नाही. तिथूनच सरकार स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये वेळ विलंब झाला. आपण जर काही त्याचा आठवण केली त्यावेळची दिवाळीच्या आसपास विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि मग त्याच्यानंतर जी काय स्थित्यंतर होत गेली त्या स्थित्यंतरामधला जो काही भाग होता पडद्यामागचा तो दादाने परवा विशद केला. नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा की शिवसेनेतनं एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाणं हा जसा वैचारिक व्यभिचार होता तसंच त्याच्यातनं आता बाहेर पडल्यानंतर किमान शिवसेनेच्या बाबतीमध्ये किंवा एकनाथ शिंदे किमान हे म्हणू शकले की आमची विचारधारा एक आहे आणि म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो. तुम्हाला तर असं काहीच असं काहीही नाही आहे तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये समान, तरी तुम्ही तुमच्या ज्या पक्षामध्ये तुमची सगळी वार झाली त्या पक्षाला सोडून तुम्ही भाजपबरोबर जाता. एक तर तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही हे त्याचं एक कारण आहे, किंवा दुसरं हे जे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले त्याच्यामुळं घाबरून त्या चौकशांना आणि त्याचे परिणाम जे आहेत ते भोगायची आपली मानसिक तयारी नाही म्हणून तुम्ही आज भाजपबरोबर गेलायत. अशा प्रकारचे आरोप, अशा प्रकारची टीका तुमच्यावर होती, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणा? एक असं आहे की आरोप आणि आरोपीच्या चौकशी ही होऊन गेलेली आहे, त्यामुळे नव्याने त्या बाबतीमध्ये भीती वाटण्याचं काही कारण असू शकत नाही. आता आपण जो महत्त्वाचा प्रश्न विचारलात की विचारधारा, 2019 ज्या वेळेला आम्ही शिवसेनेबरोबर ती महाविकास आघाडी स्थापन केली तर मग शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मूळ विचारधारेमध्ये काय फारसा मूळ आयडियॉलॉजीमध्ये मी असं आहे की हे अजितदादाही त्या दिवशी हेच बोलले की शिवसेनेबरोबर गेलो तर भाजपबरोबर जाण्यात प्रॉब्लेम काय. मला याच्यामध्ये ना राजकारणामध्ये असलेली मंडळी की आपण काय बोलतो सभागृहात सभांमध्ये हे विसरतात का त्यांच्या बोलण्याला शून्य किंमत असती की ते तिथं वाटेल ते बोलतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांच्या मनामध्ये वेगळंच असतं. आत्ता जर तुम्हा सगळ्या लोकांची भाजपच्याही लोकांची आणि तुमचीही जर भाषणं काढून जर समोर ठेवली तर काही म्हणजे अशी वाटेल ते बोललं गेलेलं आहे, काही एकमेकांची उणीदुणी काढताना काही शिल्लक ठेवलेलं नाही. तर ते खरं होतं तुमचं रूप का आत्ता तुमचं जे तुम्ही एकमेकांच्या बरोबर हातात हात घालून आहात हे खरं रूप आहे? एक बघा, ज्या वेळेपासून विशेष करून 1989 देशात आघाड्यांच्या राजकारणाची अपरिहार्यता आली आपण अनुभव, 84 राजीव गांधींनी प्रचंड बहुमत मिळवलं किंवा 85-90 काँग्रेस पक्षाचं एकाधी बहुमत राज्यामध्ये सुद्धा होतं. 90 ज्या वेळेला आम्ही पुन्हा एकदा सत्तेवरती आलो म्हणजे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सत्तेवरती आला त्यावेळेला निसट्ट्या बहुमताने त्या ठिकाणी आल्या. पण 95 जी सरकार आपण पाहिली राज्यातली किंवा देशभरामधली ही वेगवेगळी सरकार जर का आपण पाहिली तर ती आघाड्यांची सरकार आली. आणि म्हणूनच एकच म्हणजे म्हणूनच केवळ राज्यापुरतं आपण जसं बोलताय ती वस्तुस्थिती जशी खरी आहे तशी देशामध्ये मग जम्मू काश्मीर असेल, बिहार असेल, काही वेळेला तामिळनाडू असेल, काही वेळेला वेस्ट बंगाल असेल, काही वेळेला उत्तर प्रदेश असेल, याही राज्यामध्ये अशाच पैकी बरोबर आहे वेगवेगळी. आता मूलतः कांशीराम आणि मायावती यांनी स्थापन केलेला बसपा त्यांची आणि भारतीय जनता पक्षाची आघाड झाली. नितीश कुमार आज सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्रित करतायत, त्यांचं तर गेल्या 5 वर्षामध्ये 2 वेळा प्रवास त्या ठिकाणी झाला. आज
आपण मगाशी मी उल्लेख केला पश्चिम बंगालचा ममता दीदी या सुद्धा इंडियाच्या गव्हर्नमेंटमध्ये माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की अनेक ठिकाणी अनेक वेळेला त्या त्या राज्यातल्या राजकीय परिस्थितीनुसार जे काही निर्णय घेतले गेले ते कदाचित मूळ आयडियॉलॉजीच्या विरोधामध्ये असतील परंतु आत्ता प्रस्थापित असलेल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्या त्या ठिकाणचे निर्णय घ्यावे लागले. याच्यामध्ये मग ही जर स्थिती आहे तर मग सगळे तुम्ही लोक म्हणजे सभागृहात म्हणजे विधानसभेत विधान परिषदेत किंवा सभांमधनं बोलताना की आज आपण ज्याच्याबद्दल बोलतोय उद्या त्याच्याबरोबर जावं लागेल याचा विचार करून लगाम का नाहीत लावत, इतक्या टोकाची का टीका करतात, हा झाला पहिला प्रश्न. आणि दुसरा, आघाडीच्या राजकारणाची मजबुरी झाली हे आपण समजू शकतो, पण आत्ता विद्यमान हे जे सरकार आहे त्यांच्याकडे ऑलरेडी मेजॉरिटी होती, त्यांना तुम्ही गेला असतात नसतात तरी त्यांचं सरकार तर होतं, मग तुम्हाला जाऊन त्यांच्याबरोबर उडी मारून बसायचं काय कारण होतं? एक असं आहे की मगाशी जो प्रश्न आपण पहिला विचारला त्याचा मी अगोदरच त्या ठिकाणी उत्तर दिलं. एक खरं आहे की आजच्या सरकारकडे बहुमत त्या ठिकाणी होतं, त्यामुळे असं नाही की ते सरकार त्या ठिकाणी अडचणीत होतं म्हणून काहीतरी तिथे जाण्याचा काही प्रश्न आला. सरकार अडचणीत होतं म्हणून तुम्ही जाण्यापेक्षा तुम्ही अडचणीत होतात म्हणून तुम्ही सरकारमध्ये गेला? नाही, आम्ही अडचणीत नव्हतोच. मी मगाशी सांगितलं किमान माझ्यापुरती दादापुरती आपण जे प्रश्न विचारलेत किंवा भुजबळ साहेबांचं भुजबळ आहेत, हसन मुश्रीफ आहेत, ऐकून घ्या ना. मी माझ्याबद्दलची चौकशी पूर्ण झाली, माझ्याविरुद्ध कुठलाही एफ आय आर दाखल झालेला नाही. माझी चौकशी पूर्ण होऊन ज्या संदर्भामध्ये प्रश्न झाले उपस्थित त्याबाबतीमध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते त्यांनासुद्धा क्लीन ॲक्विटेड झाल्यानंतर त्यावेळी तो प्रश्न राहिला नाही. दादांच्या चौकशीचा तर प्रश्न केव्हा संपला. भुजबळांच्या वतीमध्ये सुद्धा आता कोर्टातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली, त्यामुळे आता तो मुद्दा राहिलाच कुठे की ज्याच्यामुळे त्या कारणासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असा मुद्दा त्या ठिकाणी राहिलेलाच नाही. मग काय कारण होतं? नाही, एक असं आहे की शेवटी एखादी भूमिका ज्यावेळेला घेतली जाते त्यावेळेला त्याच्यातली अंतर्गत वेगवेगळी कारणं असू शकतात, याचा उल्लेख दादांनी त्या ठिकाणी केला. मला असं वाटतं की आता त्या तपशिलामध्ये जरूर आपल्याला जाण्याचा अधिकार नक्की त्या ठिकाणी आहे. बऱ्यापैकी त्या संदर्भामध्ये मला जेवढं बोलता येतं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. उद्याच्या काळाच्या ओघामध्ये त्याच्यातली उत्तरं स्पष्टपणे येतील. बरं, आता असं आहे की रोहित पवारांनी आज सकाळपासून त्यांनी 4-5 वेगवेगळे ट्विट केले, त्यात तुमच्याबद्दल त्यांनी असं लिहिलं की पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही, तरी अजून काय द्यायला पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधित्व करत आहात, महाराजांच्या एकाही मावळ्यानं कधी फितुरी केली नाही पण आपण, असं म्हणत त्यांनी म्हटलं की आपल्याला वडिलांच्या निधनानंतर पवारसाहेबांनी पित्यासमान प्रेम केलं, माणगाव मतदारसंघातून आमदार झालात, नगरविकास मंत्री केलं, अन्न नागरी पुरवठा खात्याचं मंत्री केलं, ऊर्जा मंत्री केलं, जलसंपदा मंत्री केलं, प्रदेशाध्यक्ष केलं, आदिती तटकरे यांना आमदार केलं, मंत्रीपदं दिली, अनिकेत तटकरेंना विधान परिषदेवर पाठवलं. आणि मग त्यांनी असं म्हटलं की हे सगळं वाचल्यावर लोक म्हणतील की असा अन्याय आमच्यावर पण व्हायला हरकत नाही. आता ही जी टीका आहे की सगळं तुम्हाला मिळालं तरीसुद्धा तुम्ही दुःखी. एक असं आहे की रोहित दादांचा जन्म केव्हाचा आहे मला माहीत नाही, पण माझा राजकारणातला प्रवेश 23 मे 1984 झाला. माझे वडील 10 मेला गेले आणि 23 मेला मी तालुका काँग्रेसचा सरचिटणीस झालो. त्याच्यानंतर मी जिल्हा आयोगाचा अध्यक्ष झालो 84 आणि 1985 लोकसभेच्या निवडणुकीमध्येच मी बॅरिस्टर अंतुले साहेबांचं काम केलं. आणि आपल्याला माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनासुद्धा 1952 जे बहुमत कधी मिळालं नव्हतं, इंदिरा गांधींनासुद्धा जे बहुमत नव्हतं मिळालं, त्याच्याहीपेक्षा जास्त प्रचंड बहुमत राजीव गांधींना 84 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं. 85 महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळणं, एकेका उमेदवारीसाठी 15-25, 25-50 अर्ज होते. त्यावेळेला माणगाव विधानसभा मतदारसंघात मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली 85, त्यावेळेला मी फक्त 12-14 मतांनी पराभूत झालो 1985. त्यामुळे ते जे काय सांगतात तसं, मी 77 लोकसभेच्या निवडणुकीचा पोलिंग एजंट होतो, 78 विधानसभेचा सुद्धा पोलिंग एजंट म्हणून काम केलं आहे, मी त्याच्यानंतर काउंटिंग एजंट म्हणून मी काम केलं, त्यामुळे माझा राजकीय प्रवास हा जुना आहे. 90 मला उमेदवारी नाकारली गेली, त्यावेळेला का नाकारली गेली त्या ठिकाणी मी तपशील सांगू इच्छित नाही, परंतु 92 मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, 95 मी एकत्रित काँग्रेसचा उमेदवार निवडून आलो. त्यावेळेला मी नक्की सांगतो की मुंबईसह कोकणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची प्रचंड लाट होती, मुंबईचा बॉम्ब ब्लास्ट, मुंबईच्या दंगली
या पार्श्वभूमीवरती या पट्ट्यात मुंबईसह कोकणात 68 विधानसभेच्या जागा होत्या. फक्त 3 आमदार काँग्रेसचे निवडून आले, सुनील तटकरे, शंकर नम आणि अशोक धात्रक. 1995 सांगतो मी, 99 मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो, उशिरा गेलो. मी अनेक वेळा त्याचा उल्लेख केला, माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा मी लिहिलेलं आहे की 10 जूनच्या मेळाव्याला मी नव्हतो, त्याच्यानंतर गेलो. साहेबांचा संपर्क झाला, साहेबाने मला मुंबईमध्ये कोणतरी भेटेल असं सांगितलं. ते भेटणारी व्यक्ती म्हणजे अजितदादा. 135 मनोहर आमदार निवासच्या माझ्या खोलीवरती येत 1.5-2 तास माझ्याशी राजकीय चर्चा करत मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जरूर आहे, मला साहेबांनी राष्ट्रवादी म्हणजे राज्यमंत्री केलं, अन्न नागरी पुरवठा मंत्री केलं, ऊर्जामंत्री केलं, जलसंपदा मंत्री झालो, प्रदेशाध्यक्ष झालो. मी एवढं सांगतो की साहेबांचे उपकार नक्कीच आहेत, पण दादांचं आणि माझं ट्युनिंग पहिल्यापासून जमलं. एक असं आहे की रोहित पवार हे विसरले असतील की राज्यामध्ये अनेक नेत्यांना साहेबांनी संधी दिली. मला माहीत नाही इतरांचं मी कोणाचा दोष घेणार नाही, परंतु कोणी आपल्या जिल्ह्यातून आपल्या स्वतःच्यापेक्षा वेगळ्या मतदारसंघातून आमदार निवडून आला असं मला माहिती नाही. एक अजितदादा सोडले तर बाकीचे इतरांचं आहेच, पण माझ्यावरती जबाबदारी दिली रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. मी ज्या वेळेला राज्यमंत्री झालो त्यावेळेला रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये एकही आमदार काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नव्हता, एकही नगरपालिका नव्हती. हाताच्या बोटावरती मोडणारे सरपंच होते. त्यावेळेला ह्या बाजूला अनंत गीते खासदार होते, तिकडे आपले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू त्यावेळेला होते. नारायणराव राणे तर मजबूतीने त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेला संघर्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला ताकद दिली पक्षाने, दुमत असं काही कारण आहे, पण माझ्याबरोबर अनेकांना मिळाली. त्यामुळे मी जी ताकद दिली गेली त्या ताकदीच्यामुळे काम करत राहिलो. मी दावा करू शकतो माझ्याकडे त्याला सिंधुदुर्ग जबाबदारी होती. दीपक केसरकर 2009 काँग्रेस पक्षाकडे राष्ट्रवादीकडून निवडून आले. 2004 उदय सामंत रत्नागिरीतून, रमेश कदम इथून चिपळूणमधून, माणिकराव जगताप महाडमधून. मी स्वतः त्यावेळेला माणगाव विधानसभा मतदारसंघ, माझा माणगावचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा नाही, 95 आहे, म्हणजे काँग्रेस एकत्रित होती त्यावेळेपासूनचा आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला शिवधन मतदारसंघ झाला तो हा वेळेला तर मी पवारसाहेबांचे उपकार म्हणून की त्यावेळेला साहेब म्हणत होते की लढू नकोस, कारण अंतुल्या साहेबांचा प्रभाव असलेला शिवधन मतदारसंघ आहे आणि माझा मूळ मतदारसंघ जो होता माणगाव तो विसर्जित झाला, अबोली झाला. आणि माझ्या मतदारसंघाचे 4 तुकडे राहणारा एकच महाराष्ट्रातला मतदारसंघ आहे तो माणगाव. माझं स्वतःचं मतदान असलेला भाग हा पेंड विधानसभा मतदारसंघात येतो, पण मी आव्हानात्मक पद्धतीचं शिवधन मतदारसंघामध्ये उभा राहिलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्याला निवडून आलो. त्यामुळे जी ताकद पक्षाने दिली त्या ताकदीच्यामुळे पक्षाला कोकणामध्ये बळ कसं मिळेल, आता आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी शिवसेनेचे उमेदवार निवडण्याची विधान परिषदेला, शिक्षक मतदारसंघातून हमखास शिक्षक परिषद जी भारतीय जनता पक्षाची आहे त्यांचे उमेदवार निवडून आले, पदवीधर मतदारसंघात तर भारतीय जनता पक्षाची मक्तेदारीच होती. माझ्याकडे जबाबदारी दिल्याच्यानंतर या तिन्ही मतदारसंघात तिन्ही विधान परिषदेचे सदस्य, सुरुवातीला भास्करराव जाधव, नंतर अनिल तटकरे, आता अनिकेत तटकरेचा उल्लेख रोहित पवारांनी केला, रोहित दादांनी केला, राष्ट्रवादीची 170 मतं, 950 750 मतं अनिकेतला मतं पडली. त्याच्यामुळे संधी मिळाल्याच्यानंतर ज्या त्यावेळेला अनिकेतच्या बरोबरती विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पराभूत झाली. अनिकेत विधान परिषद निवडून आला म्हणून धनंजय मुंडेचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विरोधी पक्षनेतेपद विधान परिषदेतलं शाबूत राहिलं. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे, पक्षाने ताकद दिली, त्या ताकदीनेच पक्ष रुजवण्याचं काम जेवढं प्रामाणिकपणाने करता आलं त्यावेळेला केलं. इथे आमच्या हे बसलेल्या आहेत, 2002 शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष खेळून मी शकलो नाही आघाडीतला. तिथेही विसंवाद आमच्या जिल्ह्यात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष उभा वाद होता, पण त्यावेळेला आघाडीतून त्यांना करणं अपेक्षित होतं, नाही कार्यकर्त्यांना ऐकलं. मी राजीनामा दिला, एकदा नाही दोनदा दिला राजीनामा. 2002 माझा राज्यमंत्रीपदाचा 2 राजीनामा झाला, तरी मला पक्षाने नंतर पाठबळ दिलं. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की पक्षाने जी जबाबदारी दिली ती निभावण्यामध्ये जी काही मोजकी माणसं आहेत त्याच्यातला मी नक्की एक आहे असं मी दावा करू शकतो. नाही, 19 म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आहेत. आता ज्या शरद पवारांच्या मुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, आता तुम्ही त्यांच्या विरोधामध्येच उभा राहण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे.
तर हे मानसिकदृष्ट्या तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता, हे टाळता आलं असतं असं तुम्हाला वाटतं का? 19 शपथविधीच्या बद्दलचं तुम्ही त्यावेळेला सगळ्यामध्ये होतात, तर त्याच्याहीबद्दल त्यावेळेला काही गोष्टी वेगळ्या घडू शकल्या असत्या असं तुम्हाला वाटतं? बघा, जसं मगाशी ताकदीचा विषय झाला त्याला 2014 आम्हाला अचानक लोकसभा लढवायला सांगितली, मी लढलो, 22 मताने पडलो. 2019 तर 14 जास्ती लाट नरेंद्र मोदींची होती, कारण त्याच्या 2014 2019 जास्ती जागा भारतीय जनता पक्षाला थेट मिळाल्या. NDA म्हणतो आपण, पण थेट भारतीय जनता पक्ष बहुमतात आहे. तरी मी लोकसभेला तिथे निवडून आलो, म्हणजे काहीतरी जनमानसामध्ये काम केलं, संधी मिळाल्याच्या नंतर काम करण्याची मानसिकता आपण दाखवल्याशिवाय होऊ शकत नाही. खरं आहे की 2019 आपण जे म्हणालात ती वस्तुस्थिती खरी आहे की त्यावेळेला ते शपथविधी वगैरे झाला. मला असं वाटतं की कालच्या भाषणात दादाने त्या बाबतीतला पूर्णपणाचा उलगडा केलेला आहे. त्या बाबतीमध्ये अधिक काय मी भाष्य. बरं, तो जो शपथविधी परवाचा तुमचा झाला, म्हणजे तुम्ही दर खेपेला लोकांना शपथा घेऊन लोकांना दचकवायचं आणि असं असंच ठरवलं आहे का? म्हणजे त्यावेळी तुम्ही पहाटे घेतला, यावेळेला तुम्ही मिटिंग करता करता असं म्हणेपर्यंत तुम्ही शपथ घेतली, काय भानगड आहे? म्हणजे असं का काय का कारण होतं ते? तुम्हाला काही भीती वाटत होती का की आत्ता नाही घेतली तर काहीतरी गडबड होईल? नाही नाही, असं नाही. काही काही वेळेला राजकारणामध्ये काही वेळा असतात किंवा काही अचूक टायमिंग असतं. सगळ्याच गोष्टीची काय स्पष्टता दिली पाहिजे अशातला काय भाग. बरं, अचूक टायमिंग म्हणजे काय? म्हणजे आता नाही नाही, आता त्या दिवशीची अशी स्थिती निर्माण झाली असेल की तुम्ही ठरलं कधी? तुम्हाला माहिती असेल की हे आपल्याला भाजप बरोबर जायचं, हे तुमचं नेमकं कधी ठरलं? नाही नाही, ज्यावेळेला 30 आम्ही एकत्रितपणाने बैठकीला. तुमच्या डोक्यात तर आधीपासून घोळत असेल ना, 19 घोळत असेल. 19 जरी घोळत होतं तरी त्यानंतरचा काय झालं तो प्रवास सांगितला. आणि मला असं वाटतं की कोणीतरी आमच्यापैकीच, आमच्या जुन्या सहकाऱ्यांपैकीच कुणीतरी पत्राचा उल्लेख केला ज्याच्याबद्दलचा खुलासा काल अजितदादांनी त्या ठिकाणी केला. गेल्या वर्षी याच वेळेला ज्यावेळेला एकनाथ शिंदेंचं त्यांनी केलेली भूमिका यशस्वी होईल असं ज्यावेळेला चित्र तयार झालं, त्याला अजितदादांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची बैठक झाली. मी त्याला उपस्थित होतो, एकच वेळ मी त्याला उपस्थित होतो, ज्याचा उल्लेख कुणीतरी परवाच्या दिवशी केला वेगळ्या पद्धतीने, पण त्याची स्पष्टता अजितदादांनी दिली. त्यावरती राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांची आणि सगळ्या आमदारांच्या सह्या त्या ठिकाणी होत्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणाचं स्पष्टपणाचं मत सरकारमध्ये जावं असं त्या ठिकाणी होतं. आज जे काही प्रश्न विचारतात तेही त्या ठिकाणी होते की नाही आपण सरकारमध्ये असलंच पाहिजे. त्यामुळे हे काहीतरी काल दादाने वेगळं केलं, दादाने एकट्याने केलं, तर असं नाही. ही भूमिका सर्वांनीच घेतलेली होती आणि त्याच्यानंतर पुढे सरकारमध्ये कशामध्ये सहभागी होऊ शकलो नाही त्याच्या बाबतीमधलं सुद्धा एक भूमिका कालच्या दादांच्या विस्तृत भाषणामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आता अधिक काही सांगण्यासारखं राहिलं असं काही मला वाटत. पण म्हणजे 19 तो जो पहाटेचा झाला शपथविधी, त्याच्यानंतर तुम्ही परत इकडे आला, दादा उपमुख्यमंत्री झाले, पण तुम्ही मनातनं भाजपला डोळे मारतच होतात की आम्ही येतोच आहे, आम्ही येणारच आहोत. एक असं आहे की असं आपण म्हणाल तर मग ते 2.5 ज्या सचोटीने अजितदादांनी प्रशासकीय कौशल्य दाखवलं, आपण बघा करोनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने एक संकट आलं होतं, एकमेव असा नेता होता की जो मंत्रालयामध्ये सकाळपासून माझ्या डोळ्यासमोर एक चित्र आलंय की दादा गाडी चालवतात प्रशासनाची, त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे आहेत बसलेले आणि दादा एका हातानं स्टिअरिंगनं गाडी चालवतात आणि मागं हात देवेंद्रच्या हातात दिलाय मागं बसलेल्या. म्हणजे पण मग असं होईल की मग उद्धवजींच्या मागे देवेंद्र बसलेत असं होईल ना, हात दिला जर काय दादा मागे असेल की मग वर बसले असं. म्हणजे ते गाडीला छतच्या पलीकडे तर हात लावू शकत नाही. एकाच वेळेला प्रशासन उत्तम करताना उद्धवजी साथीला असताना दोस्ती मात्र उद्धव देवेंद्रांच्या बरोबरची चालू राहिली. आपण जर काय पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये असलेला एक प्रमुख पक्ष शिवसेनेमध्ये फूट पडले, राष्ट्रवादीमध्ये नाही. पण तुम्हाला तुम्हाला जर जायचं होतं तर तुम्हाला शिवसेनेत फूट पडण्याची तुम्ही का वाट बघत नसता? तुम्ही आधीच का नाही केलं जे तुम्ही काय सगळ्या आमदारांनी सह्या केल्या? एकनाथ शिंदेचं यशस्वी होते असं दिसल्यानंतर हो मग मी तेच सांगतो ना. पण मग तुम्हाला जर जायचं होतं तुम्ही आधी का? त्याच्यामध्ये मी कुठे एकटा आहे, त्याच्यामध्ये आज सगळेजण होते ना. आज जे तुमची पश्चात बुद्धी झाली ना ती. एक कसं आहे तसं नाही राजीवजी की त्यावेळेला राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे सगळे विधानसभा सदस्य त्या ठिकाणी होते, सगळे मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला उद्धवजींच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून जे प्रतिनिधित्व करत होते ते सगळे मंत्री त्यावेळेला होते आणि सगळ्यांची सामुदायिक ही भूमिका
त्यावेळेला होती आणि त्याच्यानंतर साहेबांनी कन्सेंट त्या बाबतीमध्ये दिलं आणि मग बाकीचं जे काय घडलं ते दादांनी सांगितलं. त्याच्यामुळे 2.5 वर्ष कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बिलकुल अस्तित्वता नव्हतीच, बिलकुल अस्तित्वता नव्हती. हा प्रश्न 2.5 वर्षांचा नाही, सरांनी असं विचारलं. दादांचंच भाषण जर आपण बघितलं, 2014 भाजपला पाठिंबा द्यायची घोषणा झाली, 2017 शिवसेना भाजपचं सरकार होतं त्यावेळेस मंत्रीपद खातेवाटप इथपर्यंत चर्चा झाली, पुढे भाजप म्हणाला आम्ही शिवसेनेला सोडणार नाही आणि राष्ट्रवादी म्हणाली की तुम्ही शिवसेनेला सोडणार असाल तर सोबत येऊ, चर्चा फिसकटली 2017. 2019 पहाटेचा शपथविधी झाला तो फसला, मग तुम्ही गेलात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर. पुन्हा यांचं जेव्हा बंड झालं शिवसेनेचं, ज्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, 2022 तुमची पुन्हा एकदा चर्चा झाली, त्या 53 आमदारांच्या सह्या झाल्या, तेव्हा तुम्ही जाणार होतात. याचा अर्थ सरकार कुणाचंही असू देत, भाजप आणि तुमचं साटलोटं हे पडद्यामागे कायम सुरू होतं. लोकांनाच आम्हाला आपलं गरिबांना वाटत होतं की तुमचा आपला एकमेकांवर विरोध चाललेत म्हणून तुम्ही एकमेकांच्या विरोधात आहे. दादांनी जो घटनाक्रम सांगितला त्याच्यामध्ये 10 वर्ष तुम्ही काही एकमेकांच्या अजिबात विरोधात नव्हतात. याचा अर्थ भाजपचा पहिला प्रेफरन्स हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेस होता आणि त्याच्यामध्ये शिवसेनेला खेळवत ठेवलं गेलं होतं. नाही, असं आहे की 2014 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षा वेगळं लढण्याची भूमिका मांडली ना आधी. नाही, एकच मिनिट, मी घटनाक्रम सांगतो. 2014 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी वेगळं लढण्याचा निर्णय जाहीर केला, त्या दिवशी संध्याकाळी आम्ही जाहीर केला. त्यावेळेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, 3 दिवस अर्ज भरण्याची प्रक्रियेला राहिलेले होते. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी मी होतो आणि मी प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळेला खडसेंनी भूमिका मांडली भारतीय जनता पक्षाच्या वतीने की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत आणि आमची भूमिका आम्ही संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडली. राजभवनावरती जाऊन राजीनामा दिला अजितदादांनी आणि आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. त्या अल्पशा कालावधीमध्ये त्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागली. त्या कालावधीमध्ये मी 14 सांगतोय, 14 नंतर निवडणुकीचे निकाल लागत असतानाच आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. ते दादांनी काल सांगितलं ना, प्रफुल्ल पटेल आणि आम्ही सगळेजण त्यावेळेला साहेबांच्या घरीच होतो आणि निवडणुकीचे निकाल लागत होते, त्याला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. ते स्पष्ट सांगितलंच ना, ते काय आता नाही, ते 2014 स्पष्टपणाने बाहेर सांगितलं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय दुमत असं नाही. 17 जी काय भूमिका दादांनी सांगितली त्याच्यामुळे त्यापेक्षा, कारण माझंही नाव दादांनी त्या ठिकाणी घेतलं, मी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो, त्यामुळे त्यांनी सांगितलं त्यापेक्षा आता मला त्या बाबतीमध्ये काही सांगायचं नाही. पण तटकरेजी, म्हणजे शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसनं खेळवत ठेवलं का? नाही, 2017 शिवसेना तर सरकारमध्ये होती. आता जे मंत्री आहेत एकनाथराव शिंदे, एकनाथराव शिंदे, रामदास कदम, देवाकरजी रावते, सुभाष देसाई, डॉक्टर सावंत आणि बाकीचे असे सगळे मंत्री सरकारमध्ये होते ना देवेंद्रजींच्या. पण तुम्हाला त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेला सरकारमध्ये असण्याचं काही कारणच होतं ना. पण म्हणजे तुम्हाला भाजप हा वैचारिक विरोधक 2014 नंतर वाटतच नव्हता, कारण ते प्रयत्न सारखे सुरू होते. ते जमलं नाही ही गोष्ट वेगळी, त्याला ती प्रत्यक्षात यायला मध्ये 9 वर्ष गेली ही गोष्ट वेगळी. पण 2014 पासून भाजपशी, भाजप आणि तुम्ही हे दोघंही तुम्ही एकमेकांच्या जवळ येत होता आणि लांब जात होता, असंच होत होता ना. ती पक्षाची भूमिका होती म्हणून दादांनी सांगितलं ना खा. हा म्हणजे, पण म्हणजे ती भूमिका काय अजितदादाने नव्हती घेतली, ती सांगितलं त्यांनी काल स्पष्टपणाने. ती भूमिका पक्षाने घेतलेली होती 2014. पण सगळ्या आमदारांची तीच होती ना मानसिकता. हो होती ना 2000, ती आता गेल्या वर्षी. मी जे आपल्याला जे सांगितलं ते 2022 ज्या वेळेला एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ज्यावेळेला बाहेर गेले आणि आता सरकार टिकत नाही अशी स्थिती निर्माण झाली, त्यावेळेचा जो घडलेली स्थिती होती ती दादांनी काल सांगितली ना. मी त्याच्यात मी पण आता कबुली दिली, मी नाकारलं नाही ते. या सगळ्यात हे लक्षात येत आहे जे सर आधी म्हणाले की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला काही झालं तरी सत्तेपासून दूर राहायचं नाही, सत्तेत प्रत्येक आमदाराला राहायचंय, सत्तेतला वाटा हवाय, विरोधी पक्षात कामच करायचं नाही. 14 ते 19 आम्ही विरोधी पक्षातच काम केलं. पण आता जे महाविकास आघाडी तुटते, एक आहे का, 14 ते 19 आम्ही विरोधी पक्षामध्ये काम केलं. 19 विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने एकत्रित लढवली. ते जे म्हणतात दोन्हीकडनं म्हटलं जातं ते खरं आहे की तो स्पष्टपणाचा कौल, कारण आम्हाला 55 जागा मिळाल्या, काँग्रेसलाही 44 जागा मिळाल्या. जे वाटलं गेलं होतं 19 निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला की आम्हाला 10 जागांच्यापेक्षा जास्त जागा मिळणार, तर आम्ही 55 जागावरती घेतलं.
साहेबांनी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, पण त्यावेळेला आम्ही सरकारमध्ये जाण्याचा प्रश्न नव्हता. ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ज्यांना मँडेट मिळालं होतं त्यांनी सरकार स्थापन केलं असतं तर आम्ही सरकारमध्ये जाण्याचा विचार करण्याच्या स्थितीमध्ये नव्हतोच. ती स्थिती नंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये विसंवाद तयार झाला म्हणून आम्ही सरकारमध्ये जाण्याची स्थिती कुठेतरी निर्माण झाली, नाहीतर आम्ही विरोधी पक्षातच बसलो असतो. आपण घटनाक्रम बघा ना, मी जे सांगतोय त्याच्यामध्ये एखादं वाक्य जरी चुकीचं असेल तरी बघा. आपण दिवाळीच्या आसपास निकाल लागला आणि मला असं वाटतं की त्यावेळेला दिवाळीच्या औपचारिक वर्तमान पत्रकारांच्या चर्चेत देवेंद्रजींनी सांगितलं की 2.5 वर्ष ठरलं नाही, नव्हतं ठरलं, तिथे ठिणगी पडली. नाही तर आम्ही सत्तेमध्ये येण्याचा प्रश्न त्याला होताच कुठे? बिलकुल नव्हता, दुरान्वय सुद्धा दिसू शकत नव्हता. पूर्णपणाचं बहुमत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला त्या ठिकाणी मिळालेलं होतं, तो जनतेचा कौल त्या ठिकाणी होता. 2014, 2017, 2019, 2022 प्रत्येक वेळी पक्षाची भूमिका नव्हती म्हणून तुम्ही मागे फिरलात असं म्हटलात. पक्षाची भूमिका नव्हती की शरद पवार हेच अडसर होते? एक असं आहे की शेवटी साहेब नेतेच आहेत, आमचे दैवतच आहे, त्यामुळे साहेबांनी त्या त्या वेळेला जी काही भूमिका घेतली ती पक्षाने स्वीकारली. शेवटी आमचा पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष आहे लोकशाहीवरती, आणि मी पाहिलं 99 सालामध्ये मी त्याचा साक्षीदार आहे. आम्ही ज्या वेळेला सत्तेवरती येण्याचा मार्ग ज्यावेळेला झाला तयार, म्हणजे आम्ही 99 सालामध्ये काँग्रेस विरोधामध्ये लढलो लोकसभा आणि विधानसभा, आणि त्याच्यानंतर काळ आमचा पक्ष स्थापन झाला जूनमध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणुका झाल्या, त्यावेळेला विधानसभा लवकर त्यांनी घेतली, नारायण राणे मुख्यमंत्री होते, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकशाही आघाडी असं स्थापन होऊन सरकार होण्याची ज्या वेळेला स्थिती निर्माण झाली त्यावेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, त्यावेळेला पक्षांतर्गत निवडणूक झाली. साहेबांनी निर्णय लादला नाही, भुजबळ साहेब, पदमसिंग पाटील, विजयसिंह मोहिते पाटील निवडणूक लढले, आमचं आमदारांचे मतदान झालं. 2004 सालामध्ये सुद्धा ज्यावेळेला दादांनी काल दावा केला आम्हाला 71 जागा मिळाल्या, मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळू शकलं असतं, त्यावेळेला सुद्धा पक्षांतर्गत निवडणूक झाली. आर आर पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, नाही मी पक्षाचं म्हणून मी सांगतो की डेमोक्रेटिकमध्ये लोकशाहीवादी पद्धतीनेच आम्ही निर्णय घेतले, साहेबांनी कधी निर्णय आमच्यावरती लादले नाही. मग आत्ताच हाही निर्णय तशाच पद्धतीने घेतलाय तो? मग आता आपण पाहिलं ना, आता जर का आपण पाहिलं तर तो तसा निर्णय दिसतोय ना, म्हणजे बहुमताला वाटत होतं की आपण भाजप बरोबर जावं, आता ते स्थितीनुसार तो निर्णय घेतला गेला. भाजपसोबत केल्याने अजितदादा मुख्यमंत्री होतील का आणि कधी होतील? एक असं आहे की आज महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेची आणि आपल्या मर्यादेची जाणीव असते. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही केवळ अजितदादांची इच्छा नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेची आहे, पण याचा अर्थ ती काय लगेचच सफल होईल असं मानण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये ज्यावेळेला आपण वावरत असतो ज्यावेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता असते त्यावेळेला हे घडतं. आपण पाहिलं ना महाराष्ट्रात आत्ताच 55-56 जागा असलेल्या शिवसेनेचा सुद्धा मुख्यमंत्री झालेला पाहिलं ना आपण, आणि 105 किंवा 115 स्ट्रेंथ असलेला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही हे 2019 आपण पाहिलंच ना. त्यामुळे आघाडीच्या राजकारणामध्ये कधी केव्हा काय होऊ शकेल किंवा आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील कोणाला म्हटलं, त्यामुळे अजितदादांचं मुख्यमंत्रीपद हा आता आमच्यासमोरचा लगेचचा विषय असण्याचं काही कारण नाही. परवा पृथ्वीराज चव्हाणांनी असं सांगितलं की अजितदादांना हेच कमिट केलेलं आहे की ते त्यांना मुख्यमंत्री करणार भाजपचं सरकार. पृथ्वीराज चव्हाणांच्या कानात कोणी काय सांगितलं मला माहीत नाही. तुम्ही पण वाट बघताय तसं होण्याची? नाही, कशासाठी? आज ज्या पद्धतीने सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत त्या सरकारचं काम लोकाभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राचं व्यापक अर्थाने सहकार्य करून काम करावं ही भूमिका राहील. ज्यावेळेला तशी स्थिती निर्माण होईल. त्यांचं मुख्यमंत्रीपद तुम्ही 23 मध्ये बघताय का 24 मध्ये बघताय? बघूया ना आज काय त्याची घाई आहे. आता पृथ्वीराज चव्हाण का कशासाठी बोलतात, आता तुमचं काय मत आहे कशासाठी बोलतात? नाही नाही, काही वेळेला संभ्रम निर्माण करण्यासाठी काही भूमिका घ्यावी लागत असते, आणि पृथ्वीराज चव्हाणांना आमच्याबद्दलचा कायम आकस राहतच आलेला आहे, त्यामुळे ते त्यापोटी मैत्रीपोटी बोलले असतील. आमच्याबद्दल म्हणजे पक्षाबद्दल राहिला, पक्षाबद्दल राहिला ना, सातत्याने राहिला. आपण अनुभवलं की राज्यामध्ये कोएलिशनचे बेस्ट चीफ मिनिस्टर म्हणजे विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे साहेब, अशोक चव्हाण साहेब सुद्धा, पण पृथ्वीराज चव्हाण ज्या वेळेला लोकशाही आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री झाले त्याला छेद निर्माण झाला. ती वस्तुस्थिती खरी आहे. सरकार जाण्यामध्ये ते एक मोठे
कर्तबगारी ठरली याच्यात काय कोणा नकार देत नाही ना. पण असं म्हणतात शरद पवारांच्या बाजूला उभे होते ते, तर शरद पवारांच्या बाजूला उभे होते. प्रीती सांग मावर साहेब, बदलत्या परिस्थितीतच उत्तर काय नाहीतर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय काय टीका केलेल्या आहेत. पण असं आहे की काय कोणी काय म्हणजे पण जपून राहिलेलं नाही ना ते. पण तटकरे जी आता कोणी कोणावर काय टीका केली नाही ना म्हणून मी काही अर्थ उरलेला नाही. मी कुठं काय म्हटलं त्याने त्याला अजिबात अर्थ उरला नाही याच्यात दुमत नाही. पण त्याने आता जे कोट केलं त्याच्या अनुषंगाने असं की त्यांनी कोणी कोणावर काय टीका केली आणि किरीट सोमय्यांनी कोणाची प्रकरणं बाहेर काढली या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला शून्य किंमत राहिलेली आहे. आता तर त्याचे विनोद येत आहेत की लोक, कारण ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे मंत्री झाले, त्यामुळे आता विनोद फिरतायत की लोक म्हणजे सोमय्यांच्या दाराबाहेर रांग लावून उभे आहेत की आमच्यावरही आता तुम्ही आरोप करा म्हणजे आम्ही मंत्री हो. एक कसं आहे की सर्वांच्याच बाबतीमध्ये तसंच परिमाण लावणं काही योग्य नाही. मी मगाही सांगितलं की माझ्या आणि दादांच्या विरोधातली चौकशी पूर्ण झाली, ती भारतीय जनता पक्षाचं पूर्ण बहुमत असलेलं सरकारच्या वेळेला झाली, ती काही त्याच्याबद्दल एक तो आहे ना मुद्दा की 19 जेव्हा ते पहाटेचा शपथविधी झाला तेवढ्यात जो एक प्रमुख निर्णय झाला तो त्या चौकशीचं सगळं विस्तारा गुंडाळण्यात झाला. त्याच्या अगोदर जवळपास चौकशी पूर्णपणान झाली. 19 मी मगाच सांगितलं की आम्ही सत्तेच्या दोघांची मूळ संख्या किती 90, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संख्या किती 90, बेरीज लागते 145. ही संधी आम्हाला कशी उपलब्ध झाली सरकारमध्ये जाण्याची, तर ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने उपलब्ध करून दिली. आणि शिवसेना आम्ही सत्तेमध्ये आलोच नसतो. आता तुम्ही आणि शिवसेना मिळून किती झालात या आघाडीमध्ये, तुम्ही आणि तुमचा किती दावा आहे, तुमच्याकडे किती लोक आहेत आता ते मी आज कशाला सांगू तुमचा दावा. मी आज काही दावा केलाच नाही. मी आज काही दावा केला नाही. नाही, आमचा राहुल म्हणत होता की आता भाजप बरोबर तुमची म्हणजे काँग्रेसलाही तुम्ही बरोबर घ्या, तुमचीच एक महाविकास आघाडी होईल, मग तुम्ही भाजपलाही बाहेर काढायला मोकळे व्हाल. तुमची भाजप बरोबरची महाविकास त्यांना काय विचारायचं ते राहिलं ना, ते तर मी ऐकला नाही, ते मगाच्या उत्तराच्या मध्ये ऐकला नाही. त्यांना बोलायचं असेल तर विचारू द्या. अच्छा, असं आहे की महाराष्ट्रात आता जी एक सो कॉल्ड युती अस्तित्वात आली आहे त्याच्या सिक्युरिटी कोणालाच नाही आहे. म्हणजे भाजपवाले अस्वस्थ आहेत कारण आधीच शिंदे गटाला काही मंत्रिपदं मिळाली, ते आले, ते सेटल होत आहेत नाही होत आहेत तोवर तुम्ही आलात, तर त्याच्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली. शिंदे गटातले जे अगदी आतुर होते म्हणजे आता कधी शपथविधी होण्याचा क्षण येईल, त्यांना आता त्यांचं काही खरं वाटत नाही आहे. तुमच्यातल्या अनेकांना वेगवेगळ्या कारणांची धाकधूक असेल, हे कसं पुढे जाणार आहे वर्षभर सगळं. एक असं आहे की अस्वस्थता वाढली असं आपण म्हणत राहतो, एक ते एक स्पेक्युलेशन आहे. प्रत्यक्षात किती आहे काय नाही ते आता आपल्याला उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये समजू शकेल. एक खरं आहे की ज्या वेळेला अधिक संख्येने सरकार बनतं त्यावेळेला ज्यांना कोणाला मंत्री व्हावा असं वाटत असतं कदाचित संख्याबळाच्या मुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षेवरती कदाचित थोडाफार वेळ उशीर होऊन त्या ठिकाणी थांबावं लागेलसुद्धा असू शकेल. त्याच्यात काय दुमत असतं काही कारण नाही. ते तुमच्याच जिल्ह्यातल्या भरत गोगावल्यांच्याबद्दल बोलताना अजितदादांचं एक भाषण आहे, ते म्हटले की आता त्यांनी ते सूट शिवून ठेवलं आता त्याला उंदरं लागली म्हणून मंत्रिपदाची वाट बघत. तुमची काय म्हणजे हे जे शिंदे सरकारमधले शिंदेंच्या गटातली जी मंडळी आहेत कुणाला मंत्रिपद लगेच मिळावं असं तुम्हाला वाटतं? आणि मग पालकमंत्रीपद पण द्यायचं. एक असं आहे की ज्या वेळेला आपण आघाडीमध्ये जातो त्यावेळेला सगळ्याच काय गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील असतला. पण म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे काय आहे, गोगावलेंना मिळावं का मिळू? नाही नाही, उद्या एकनाथ शिंदे साहेबांनी भरत गोगावलेंना मंत्री केलं तर मला त्याच्यामध्ये वेगळं वाईट वाटायचं काही कारण नाही. किंवा सरकारमध्ये आत्ता काल परवा मी सहभागी झालो असेल, मला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला, मी म्हटलं माझ्या जिल्ह्यातला कोणालाही मंत्रिपद मिळालं तर मला आनंदच राहील. असं थोडीच आहे की आम्ही सतत मंत्री राहिलं पाहिजे. एखाद्याला दुसऱ्याला संधी मिळाली तर त्याच्याबद्दल दुःख किंवा वाईट वाटायचं काही कारण नाही. राजकीय मुकाबला करण्याची वेळ त्याला जरूर होईल, त्यामुळे भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळू नये असं मला कधी वाटलं नाही, कारण तो अधिकार माझा नाहीच आहे. बरं, पण तुम्हाला तो अधिकार ते ज्या पक्षाचे मध्ये आहे त्या पक्षाच्या नेतृत्वाचा तो अधिकार आहे. आणि उद्या पालकमंत्रीपद शेवटी आघाडीच्या राजकारणामध्ये मागे सुद्धा आम्ही ज्यावेळेला एकत्रित होतो त्यावेळेला सुद्धा शेवटी दोन पक्ष एकत्रित येतात, तीन पक्ष एकत्रित येतात, त्यावेळेला कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेला पक्ष सत्तेमध्ये येतो त्यावेळेला थोडीशी
सुरुवातीची कटुता असते, पण त्याच्यामध्ये असली तरी त्याच्यात ती स्वाभाविक असेल. पण आता तुमची भावना काय आहे, कारण ही जी मंडळी आली शिंदेंच्या बरोबर ती सगळी अजितदादांचा बागुलबुवा घेऊन त्यांचा त्रास होतोय म्हणून आली, आणि आता त्यांचं ते जरा तिथं सावरतात की परत तुम्ही तिथं जाऊन उभ्या, तर तुमची काय त्यांच्याकडे बघून तुमची भावना काय आहे? एक असं आहे की ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी ती भूमिका घेतली त्यावेळेला ती भूमिका मांडत असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला न्याय मिळत नव्हता, ही भूमिका त्यांना मांडावी लागत होती. प्रत्यक्षात तसं नव्हतं असं तुमचं ते सरळ काळाच्या ओघात नंतर लक्षात आलं ना. आता जर का आपण एक पहिला महिना सोडला तर त्याच्यानंतरची दोन्ही शिवसेनेची वक्तव्य जर का आपण पाहिलीत, दोन्ही शिवसेनेची उद्धवजींच्या नेतृत्वाखालची शिवसेनेचे रोज पत्रकार परिषद घेणारे प्रवक्ते असतील सोकाळ किंवा त्या बाजूचे असतील, तर त्यांची वक्तव्य जर का आपण पाहिलीत तर मग राष्ट्रवादीमुळे किंवा अजितदादांच्यामुळे ते वेगळे झालेत असं कुठेही नामोनिशाणी शिल्लक राहिलेली नाही. सुरुवातीला मात्र होती, कारण त्याला काहीतरी कारण तर सांगावं लागतच होतं, पण त्याच्यानंतरचं जे एकमेकांच्याकडनं जी वक्तव्य आली त्यामुळे स्पष्ट आलं त्याच्यामध्ये. तुमची भावना त्यांच्याकडे बघून अशी की कहां तक भागोगे हम आ गए अशी आहे. आता शेवटी तुम्ही वाहिनी तुम्ही मघाशी सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना बिहारचं उदाहरण दिलं, जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं, राहुलच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही म्हणालात की आमच्या पक्षामध्ये डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसी हे सांगते की कुठल्याही निवडून आलेल्या आमदारानं जर त्याला आपल्या पक्षाची विचारधारा मान्य नसेल, बाहेर जायचं असेल, तर इधर त्यांना राजीनामा द्यावा, किंवा जर ते दोन तृतीयांश म्हणून बाहेर पडत असतील तर त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये सामील व्हावं, हा लिहिलेला कायदा सांगतो. महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि बिहारपेक्षा वेगळा यासाठी ठरतो की दोन तृतीयांश आम्ही बाहेर पडणार, आम्ही पक्षावर दावा सांगणार, तो पक्ष आमचाच आहे असं म्हणणार, आम्ही दुसरा गट आहे असं मान्य करणार नाही. महाराष्ट्रानं हे जे काय आज देशाला दाखवलंय त्याच्यामुळे एकतर एक चुकीचा पायंडा पडतोय असं तुम्हाला वाटत नाही का? आणि ज्या पक्षामध्ये आपण आपल्या कारकीर्द घडवल्या त्याच पक्षाच्या नेतृत्वाला बाजूला सारण्यासाठी त्या पक्षावर मालकी हक्क सांगणं, दावा करणं, ही जी महाराष्ट्रात रीत पडलेली आहे ती कुठे घेऊन जाणार आहे? एक असं आहे की तुम्ही मगाशी बिहार किंवा पश्चिम बंगाल किंवा जम्मू काश्मीरचं उदाहरण या ठिकाणी दिलं, ते बघा ना, आपण नितीश कुमारांनी पहिली निवडणूक लढली ती लालू प्रसाद आणि त्यांच्यासोबत लढली, ते सरकार असतानाच ते भारतीय जनता पक्षावरती गेले. मागची निवडणूक त्याने आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढली, तो कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांनी तिकडे युती केली, त्याच्यामुळे पक्षासहित केली. तुम्ही ज्या प्रश्नाचं मला विचारलं त्याचं उत्तर मी नक्की देईन. पक्षावर दावा करणं, पक्षावर मी त्याच्यावरती आलो ना, येतो ना मी त्याच्यावरती. आता एक असं आहे की दोन तृतीयांश आम्ही दोन तृतीयांश कुठं म्हणालो? आम्ही स्प्लिट म्हणतच नाही. आम्ही कुठं स्प्लिट म्हटलं? आम्ही पक्षामध्ये स्प्लिट केलं असं कुठं म्हटलंच नाही. आम्हीच पक्ष आहोत. एक असं आहे की शेवटी एक असं आहे की निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भातली एक भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. शेवटी निवडणूक आयोगाचा जो निर्णय येईल तो आम्हाला सर्वांना, तुम्हाला शिवसेनेत जे झालं ते तुम्हाला म्हणजे ते तुम्ही कॉपी पेस्ट केलंय का त्याच्यामध्ये काही आणखीन सुधारणा केल्यात का? काही सुधारणा आणखीन काही ज्या गफलती झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्यात असं सगळंच कसं आता मी एका वेळेला सांगू शकतो. संदीप तटकरेजी, तुम्ही जे काही उठाव बंड जे काही केलं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आता पुढे येतोय, तो म्हणजे शरद पवारांच्या गटाकडे किंवा त्यांच्याकडे सगळ्यात मोठा असेट आहे ते म्हणजे स्वतः शरद पवार. वय वर्ष 83 आहे. लोकांमध्ये ही भावना आहे की ते एकदा पावसात भिजले तर त्यांनी 19 गणितं बदलून टाकली. आता तर अशी भावना होते की आता जे सरांनी सुरुवातीला उल्लेख केला ते तुम्ही आहात, अशी खूप लोकं आहेत, छगन भुजबळ आहेत, स्वतः अजितदादा आहेत, की ज्यांना पक्षानं सगळं दिलं गेल्या 25 वर्षात. तुम्ही पण दिलंच आहे पक्षाला, पण पक्षानंही तुम्हाला काही कमी केलं नाही, तरी तुम्ही 83 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही आता अशा पद्धतीनं नामोहरम करतायत त्यांच्या या काळामध्ये. तर ती त्या भावनिक जी साध आहे त्याला तुम्ही कसं, त्या नॅरेटिव्हला तुम्ही कसं डील करणार प्रदेशाध्यक्ष म्हणून? पहिलं आव्हान तर ते तुमच्यासमोर असणार आहे. एक असं आहे की तुम्ही जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून जी काय पक्षाची वाटचाल चाललेली होती त्याबाबतीमधली स्पष्टपणाची भूमिका अजितदादांनी त्या ठिकाणी मांडली. एक प्रामुख्याने आपण जर काय पाहिलं तर जरूर पक्षाने आम्हाला सर्वांना दिलं, पण एक बघा आपण की अजितदादांच्याकडे पक्षाची सूत्रं ज्याला आदरणीय साहेब
केंद्रामध्ये मंत्री होते, आम्ही सर्वांनी मेहनत घेतली, काय मी एकट्याने घेतली असं नाही, स्वर्गीय आर आर पाटील साहेब पण त्याच्यामध्ये होते, सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आणि पक्ष वाढवला. त्यावेळेला सुद्धा दादाने घेतलेली प्रचंड मेहनत पक्ष वाढीच्यासाठी ती पूरक नक्की ठरली. कारण 1999 साली आम्हाला 56-57 जागा मिळाल्या, 2004 71 मिळाल्या, 2009 सुद्धा आम्ही 64-65 आसपास त्या ठिकाणी आलो. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की 2014 कारण अनेक घडली, आघाडीच्या सरकारमध्ये निर्माण झालेला विसंवाद, मगाशी मी ज्यांचं नाव घेतलं त्यांचं नेतृत्व आल्याच्यानंतर, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे खाली गेलो, याच्यात दुमत असं काही कारण नाही. आणि त्यामुळे आता जी काय भूमिका घेतली ती भूमिका घेत असताना सुद्धा त्याच्या पाठीमागचे सगळेच कंगोरे मी या ठिकाणी सांगणार नाही, सांगू इच्छितही नाही. पण मला असं वाटतं की कालच्या 55-60 मिनिटाच्या प्रदीर्घ भाषणात अजितदादांनी त्याबाबतीमधली सविस्तरपणाची उत्तरं महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या समोर ठेवलेली आहेत. यापेक्षा या विषयावरती मी अधिक काय बोलू इच्छित नाही. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो भावनेचा. भावनिक आवाहन हे किती खतरनाक आहे ते महाराष्ट्रानं पाहिलेले आपल्याला माहिती आहे. राजकारणामध्ये तर परसेप्शन किती खाली खालपर्यंत जातं. सामान्य राष्ट्रवादीचा जो मतदार आहे त्याचं शरद पवार साहेबांसोबतचं नातं वेगळं आहे. ती भावनिक साद त्याला तुम्ही फक्त वास्तविकता देऊन किंवा तुमच्याकडे काय आहे त्यात ते आव्हान परतवून लावण्यासाठी? नाही, मी याच्यावरती एवढंच एकाच वाक्यात उत्तर देईल. का हे ठरवेल नेमकं काय आहे ते काळाच्या ओघात त्याची उत्तरं मिळतील. अजितदादांनी आणखी एक वाक्य वापरलं, जरी ते पवार कुटुंबात जन्माला आले असले, आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो हे महत्त्वाचं आहे का? आज तुमच्या घरात पण तशीच एक परंपरा आहे, तर यावर तुमचा टेक काय असेल? एक असं आहे की दादाने त्यांच्या भावना मोकळेपणाने मांडल्या, ते थोडेसे भावनाविषयी झाले होते, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ किंवा त्यांच्या बोलण्याच्या बद्दलचं त्यांची भूमिका मला असं वाटतं की त्यावेळेला काहीतरी कट्ट्यावर त्यांना बोलवा मांडतील. पण तुमचा, कारण तुमच्या घरात पण तीच परंपरा आहे म्हणून म्हटलं. काय की तुमचीही मुलगी राजकारणात आहे, आता ती मंत्री देखील झाली आहे, पुन्हा दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या सरकारमध्ये पण ती मंत्री झाली आहे. भरत गोगावलेचा त्यांना पालकमंत्री करायला विरोध आहे, त्यामुळे ही राजकारणातली जी परंपरा आहे म्हणजे तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्याच घरातली माणसं पुढे येतात, तर याच्या पुढच्या काळात तुमचा टेक काय असेल? नाही, एक असं आहे की घरातली माणसं पुढे येतात ती गुणवत्ता असल्याशिवाय येत नाही. माझ्याही मला वडिलांच्या राजकीय पार्श्वभूमीचा फायदा झाला सुरुवातीला, कारण माझे वडील 62 सभापती झाले, ते 78 काँग्रेस आय निर्माण झाली त्याला काँग्रेस आयचे जिल्ह्याचे फाउंडर अध्यक्ष होते अंतुलेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. पवारसाहेबांनी पुलोत केला आणि पवारसाहेबांनी त्यांचे जुने संबंध, कदाचित आमच्या रोहितदादांना माहिती नसेल आमचा प्रवास किती वर्षाचा आहे, तो जे आहे ते खरं बोलतो, कारण त्याने आज एवढी टीका केली म्हणून मी सांगितलं की त्यांचा काही जन्म नसेल झाला त्यापासून माझं राजकारण सुरू झालं आहे. ठीक आहे, पक्षाने दिलं आहे, पक्षाला विचारण्याचा अधिकार आहे, पण कुणी विचारावं यालाही मर्यादा आहेत, कुणी कोणाबद्दल काय बोलावं त्यालाही मर्यादा आहेत. आम्हालाही प्रश्न विचारतील त्यांना की तुम्हाला कुठला अधिकार आला एवढा, तुम्ही काय पक्षासाठी केले, पण तो आजचा आपल्या चर्चेचा विषय नाही आहे. आधी तिला संधी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची मिळाली. आजही जिल्ह्यामध्ये काम करत असताना किंवा मी आमदार आहे, आम्ही खासदार आहे, 24 तास राबत असतो. आता सत्ता नव्हती तरी सुद्धा लोकांच्यातलं जाणं कधी कमी केलं नाही. आज मी वय वर्ष 68 आहे, लोकसभा मी लढलो त्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये लढण्याचं कोण धाडस करत नव्हतं तेव्हा लढलो आणि मी निवडूनही आलो. चांगल्या मताने निवडून आलो, असं नाही काय निसट मी पडलो निसटत्या मताने, पण निवडून आलो चांगल्या मताने. याचा अर्थ शेवटी लोकांच्यात केलेलं काम ते आहे, त्याच्यामुळे ते आलं. त्याच्यामुळे उद्या आदितीला जी संधी त्या ठिकाणी मिळाली, आत्तापर्यंत शिवधन मतदारसंघामध्ये एकेकाळी तो जुना शिवधन मतदारसंघ अंतुले साहेबांना जेवढं मताधिक्य मिळालं त्याला साहेब मुख्यमंत्री होते म्हणजे अंतुले साहेब, आणि त्यांना 85 सुद्धा ज्यावेळेला अंतुले साहेब तराजून छेडवत उभे राहिले त्यावेळेला सुद्धा त्यांना 85,000 मताधिक्य मिळालं. अंतुले साहेब त्यांची तुलना करण्याइतपत मी नाही मोठा की आदित्य असू शकत नाही. वी आर अ ड्रॉप इन अ उशेन अंतुले साहेबांपुढे, किंवा शरद पवार साहेब तर आणखीनच खूप मोठे आहेत म्हणजे नेतेच आहेत, ती तुलना नाही. पण शेवटी एक वेळेला कदाचित तुम्हाला वाडवडलाची पुण्याचा फायदा होऊ शकेल, दुसऱ्या खेपाला तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवावं लागेल. नाहीतर माझ्या जिल्ह्यात शिवधन मतदारसंघामध्ये 2009 मी नेऊन येणं, माझ्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लाटेवरची बिलकुल नाही. लाट ज्यावेळेला वेगळी असते त्यावेळेला माझ्या जिल्ह्यातले निकाल वेगळे असतात. 84 मी सांगतो की देशात 450 जागा राजीव गांधींना निवडून आणल्या, महाराष्ट्रामध्ये 43 जागा निवडून आणल्या, आणि काँग्रेसचं डिपॉझिट अख्ख्या देशात कुठं गेलं तर त्या कुलाबा जिल्ह्यामध्ये गेलं. याला अंतुले साहेब
अपक्ष उभे राहिले त्यावेळेला, दिबा पाटील निवडून आले त्यावेळेला. म्हणजे मी सांगतो माझ्या जिल्ह्यातली भिन्न राजकीय परिस्थिती आहे. शेतकरी कामगार पक्षही प्रबळ आहे, शिवसेना दोन्ही शिवसेना फॅक्टरी प्रबळ आहेत, भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आहे, काँग्रेसही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अशा जिल्ह्यामध्ये काम करणं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यात मी सुद्धा तर अगदी मायनॉरिटीज आहे. मी तर अनेक वेळा म्हणतो मी वंचितातला किंचित आहे. माझ्या समाजाची लोकसंख्या म्हणजे वंचित समाजामधले जे आहे त्यांचीसुद्धा लोकसंख्या जास्त आहे. मी 1-2% सुद्धा नाही, तरी पण बहुजन समाजाने जे आम्हाला लेकर म्हणून जे काही आशीर्वाद दिले ते एका दिवसात नाही मिळाले. गेल्या दीर्घ आयुष्यभराचा प्रवास झोकून देऊन लोकांच्यासाठी राहिला, त्याच्यामुळे ते पाठबळ त्या ठिकाणी मिळत आलं. आता ठीक आहे, शेवटी नव्या रचनेमध्ये वेगवेगळा फरक राहिला तर त्याच्यात मला वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. तटकरे साहेब, आता जरा भविष्यात जाऊया. 200 जवळपास आमदार झालेले आहेत, 1000 पदाधिकारी असतील 3 पक्षांचे मिळून. आगामी निवडणुका येणार आहेत, आता या ठिणग्या उडत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. मीच उभा राहणार, मीच खासदारकीचं तिकीट मिळवणार, कसं डील करणार आहात तुम्ही, शक्य आहे? आता हा जो प्रश्न आपण विचारता तो महाविकास आघाडी असताना सुद्धा होताच, कारण ज्यावेळेला परंपरागत निवडणुका लढवणारे 2 पक्ष एकत्रित असतात त्यावेळेला सुरुवातीला तो निर्माण होत असतो. पण त्याच्यात तिसरा भागीदार आला कुठे का तुम्ही म्हणता ती स्थिती निर्माण होते. अनेक वेळेला जर का आपण काँग्रेस पाहिले की ज्याला देशात राज्यात काँग्रेस एक हाती सत्ता होती त्याला काँग्रेस कांडासुद्धा बंडखोर उभे राहत होते. 95 साली आमची सत्ता ज्यावेळेला गेली त्याला महाराष्ट्रात 45 बंडखोर म्हणजे काँग्रेस पक्षापासून बाजूला जात. बंडखोर शब्द मी चुकीचा म्हणतो, कदाचित चुकला असेल माझं, पण अपक्ष उमेदवार बंड केलं होतं आणि उभे राहिले होते. 45 झाली पहिल्यांदा. म्हणजे ही स्थिती जी आहे ती एकसंघ पक्ष असला तरी सुद्धा असू शकते आणि आघाडीच्या राजकारणामध्ये ते राहिलंच, पण ते कसं ठरेल तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं की ते करणं, पण असं ती समजूत घालणं करणं. आता ते मी सांगितलं ना ते आव्हान आहे, ते आता ते आव्हान येणारच्या काळामध्ये त्या काळाच्या ओघामध्ये कोण त्याच्यामध्ये नेमका यशस्वी झाला ते. आता परवा असं होतं की परवा अजितदादांनी भाषणामध्ये 90 विधानसभेच्या जागा आम्ही लढणार असं जाहीरच करून टाकलं, तर ते त्यांनी मनानंच केलं का तुमचं ठरलंय ते? कसं आता अजित आणि लोकसभेच्या 13 जागा लढणार अशा बातम्या आल्या. लोकसभेच्या जागा त्यांनी नाही सांगितलं, आता छापून आल्यात आज. तर ते तुम्ही प्लॅन्ट केलेली बातमी आहे का खरं तुमचं ठरलेलं आहे का तुम्हाला फक्त जे काही तिथं भाजप आणि शिंदे गट आहे त्यांच्या पोटात गोळा आणायचा आहे म्हणून ते सगळं चाललेलं आहे? एक सांगू की आम्ही सूत्राकडून बातमी देणाऱ्यापैकी कोणी नाही. अच्छा, एक बाब. त्याच्यामुळे ती आमच्याकडनं कोणाच्या तरी मनात कसला तरी संभ्रम त्यांच्यामध्ये विचलता निर्माण व्हावी अशा पद्धतीने केलेलं बिलकुल कोणाचं ते वक्तव्य बिलकुल नाही. आमच्याकडून तर नाहीच नाही. काही वेळेला राजकारणामध्ये अशा पैकीच्या बातम्या वेगवेगळ्या पक्षाकडनं दिल्या जातात, त्याच्यातला तो एक कदाचित भाग त्या ठिकाणी असू शकतो. पण मी सांगितलं मगाशी की ते तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाचा तो कस लागेल, कारण हे समजवणं अवघड आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे. ते कुठे जसं एकत्रित काँग्रेसमध्ये असतानासुद्धा ते समजवणं अवघड होतं, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अनेक वेळेला एकापेक्षा एका जागेवरती 2-3-4-5 दावेदार असतात, त्यावेळेलासुद्धा ते होतं. त्यामुळे ती जी काही अडचण असते ती प्रत्येक राजकीय पक्षाची असतेच निवडणुकीच्या वेळेला. पण 90 जागांचं सांगा ना, 90 जागा ठरलेल्या आहेत तुमच्या? नाही नाही, दादाने जे सांगितलं की 90 आसपास आपण जागा लढवू. अच्छा, ठरलेलं नाही आहे अजून. नाही असं कुठं म्हटले ते 13? ते 13ही म्हटले नाही, 15ही म्हटले नाही आणि 10ही म्हटले नाही. बरं, ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं जायचं होईल त्यावेळेला सगळेजण एकत्रितपणाने बसून मतदारसंघ संख्या ठरवतील आणि उमेदवारही त्यावेळेलाच ठरणार. म्हणजे तुमचे बारामतीचे उमेदवार सुप्रिया सुळेच असणार का ते सगळे बसून तुम्ही ठरवणार कोणी लढायचे? ठीक, असं आहे की आज तो प्रश्न अप्रस्तुत आहे. अच्छा, आज तो पण असं आहे की तुमचा पक्ष एकसंध आहे ना, तुमच्या त्यात काही फूट पडलेली नाही. तर तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या त्यांच्याबद्दल तुम्हाला अशी खात्रीनं सांगतायत ना की ह्याच असणार म्हणून? म्हणजे समजा आपण अमोल कोल्हे किंवा इतर कोणाच्याबद्दल समजा आपण समजू शकतो श्रीनिवास पाटील लढतील की नाही, पण सुप्रिया सुळ्यांच्याबद्दल सुद्धा ही शाश्वतीने खात्रीनं नाही तुम्ही? एक असं आहे की आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या बद्दलची सुप्रिया त्यांनी भूमिका त्यांची स्पष्टपणाने मांडली. आता त्या निवडणुकीला काही कालावधी आहे, त्याच्यामुळे त्यावेळेला जे जे काय असेल ते आपण बघून ठरवू शकतो ना. सुप्रियाताई सुद्धा असू शकतात, एकेकाळी आहेत ना, आमचं नेतृत्व ते करतच आले ना, असं कसं मी नाही म्हणणार.
पण एक ना त्याच्यामध्ये काय पुढे आम्ही काय सेकंड टॉक ठेवलेलाच नाही नाही पण मुद्दा असा आहे की त्याच असणार का कारण राज ठाकरे असं म्हणत आले की हे सगळं एक पहिली फौज पाठवली नंतर येणार आहे तर असंही काही आहे का आता राज ठाकरे काय म्हणतात त्याच्यावरती मी कसं उत्तर राज ठाकरे आता 2007 सालापासून वेगवेगळी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत आणले कालपासून आणखीन एक वेगळं घेतली ना मी नाही कुठं म्हटलं 2019 त्यांची भूमिका आमच्या समर्थनार्थ जवळपास होती न कळत आम्हाला फायदा होईल अशापैकी राजकीय प्रचार सभा राज ठाकरेंनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नक्की घेतल्या लावरे तो व्हिडिओ फेमस वाक्य झालं ना महाराष्ट्र आता तर लावरे व्हिडिओ ना आता तर बघा म्हणजे तुमचे सगळ्यांचेच आहेत ना जे व्हिडिओ लावले तर 3 तासाचा फुल टाइमपास आहे सगळे व्हिडिओ तटकरे काय म्हणाले फडणवीस तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग न्यूज पाहिजेच ना दर केपेला काय आमच्या ब्रेकिंग न्यूज सगळ्या सगळी भाषणं तुमची सगळी वक्तव्य तुमचे एकमेकांवरचे आरोप हे म्हणजे आता शून्यवत होऊन मृतप्राय होऊन गेलेले आहेत आता मला तर त्याचं काय आता आम्ही सगळी विधानसभेतली आणि तुमची इतर सगळी जी भाषणं आहेत खास करून अजित दा त्यांची ती सगळी ऐकत होतो खूप धमाल आहे अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातली असतील किंवा महाराष्ट्रातली असतील नव्या पिढीला तुम्ही आदर्श म्हणून राजकारणात यायचा सल्ला द्याल का राजकारण आदर्श असं वाटतं का एक असं आहे की राजकारण आता ही चालत राहणारी प्रक्रिया आहे या देशातली संसदीय लोकशाही व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत केलेली आहे आपण म्हणता ते खरं आहे की अलीकडच्या या राजकारणातल्या निर्माण झालेल्या स्थितीमुळे नवीन पिढी संभ्रमात पडू शकते याच्यामध्ये दुमत असं काही कारण आहे पण त्याचबरोबर ती नव्या पिढीमध्ये असे सुद्धा अनेक आहेत की ज्यांना राजकारणामध्ये सक्रिय व्हावं आजच्या स्थितीनंतर सुद्धा असं वाटतं म्हणून त्याने मगाशी प्रश्न विचारला की आता हजारो कार्यकर्ते तुम्ही तिकीट वाटप कसं करा म्हणजे याचा अर्थ असा की या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा राजकारणामध्ये यावं असं वाटणारा वर्ग आहेच कारण ती आहेच ना ती बाबच आहे आपल्या आता पूर्वी असं होतं की राजकारणात जायचं असेल तर एक विचार पाहिजे विचारधारा पाहिजे आता काय आहे राजकारणात येण्यासाठी आता काय पाहिजे त्याच्याकडे काय असलं पाहिजे एक तर त्याचं कुटुंब असलं पाहिजे राजकारणात त्याचे आई वडील कुणीतरी काहीतरी असले पाहिजेत दुसरं भरपूर माल असला पाहिजे त्याच्याकडे इलेक्शनला लढण्यासाठी विचारधाराच गेली तर तटकरीची कसं होईल एक असं आहे की कौटुंबिक राजकारणावरती आपण जे म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे पण कौटुंबिक राजकारणाचा प्रवास हा सुद्धा काय अगदी झटपट होतो अशातला काय भाग नाही त्यालाही डिव्होशन आहे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये काही घराण्यांनी जे काम केलंय ते असं एका दिवसात उभं राहिलं नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य असं घराण्यांना घराण्याशाही म्हणून स्वीकारतं असं म्हटलं तर आपण महाराष्ट्रावरती अन्य होईल कारण त्या घराण्यांनी सुद्धा समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचं ते फलित आहे आणि दीर्घकाळ ते त्या ठिकाणी राहत आलं म्हणून तो एकमेव निकष असं भाग नाही त्याच्या खेरीज सुद्धा कारण 288 ठिकाणी सगळे निवडून आलेले आमदार हे काय घराण्याचे वारसदार आत्ता असं आहे की आत्ता जे 288 जण जे आहेत ना त्या सगळ्यांनी हे दाखवून दिले की आमचा विचारांशी काही संबंध नाही आम्ही सत्तेसाठी कुणीही कुणाही बरोबर कधीही जातो कधीही जायला तयार आहोत कधीही जाऊ शकतो हे या विधानसभेनं 19 सगळ्या जगाला दाखवून दिले विचारधारेचा काही संबंध नाही मी मगाशी म्हटलं त्याच्यावरती एवढंच उत्तर देईन की राजकीय अस्थिरता निर्माण झालेली वस्तुस्थिती खरी आहे ते बाकीच्यांना लागू आहे तुम्हाला लागू नाही कारण आत्ता काही राजकीय अस्थिरता नव्हती जेव्हा तुम्ही इथं तिकडे गेला तेव्हा मी ओव्हरऑल म्हटलं पण आत्ताच्या मी ओव्हरऑल म्हटलं मी मगाशी त्याचं उत्तर खाणेकर दिलेलं आहे बरोबर खरंच नाही ना आत्ता सरकारकडे बहुमत असताना अस्थिरता राजकीय ती म्हटल्याने नाही सरकारची राष्ट्रीय अस्थिरता मी म्हटलं नाही माझ्या बोलण्याचा वेगळा अन्वयार्थ होता मगाशी मी त्याचं उत्तर दिलं की सरकारकडे बहुमत आहे त्यामुळे सरकार अस्थिर होतं म्हणून आमची गरज लागली अशातला काय भाग नाही आम्हाला एक भूमिका होती जी आम्ही त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यातला सहभाग झाला आणि आता याच्यातला लोकांच्या मनावरती नेमका काय परिणाम झाला याचं आज अन्वयार्थी काढण्यापेक्षा निवडणुकीच्या माध्यमातूनच या साऱ्यांची उत्तर तटकरेजी एका प्रश्नाचं म्हणजे तुम्ही उत्तर जर दिलं तर ते सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुम्ही असं सांगत आलात की आमच्याकडे 40 जास्त आमदार आहेत प्रत्यक्षामध्ये जेव्हा सभा झाली तिथं 32-33 जण होते काही जणांनी तुम्हाला सपोर्ट दिला पत्र वगैरे दिली पण ते येऊ शकले नव्हते आणि इकडं यशवंतरावला जी झाली होती तिथं 16 जण होते तर 36 जी मॅजिक फिगर आहे ती तुम्ही गाठू शकणार आहात का तुमच्याकडं असं काही आहे का की
कारण काही होऊ शकतं ना, म्हणजे जर पक्ष अख्खा बदलून इकडून तिकडे जातात तर दोन गटांमधून तर इकडून तिकडे होऊ शकतं. तर तुमच्याकडे आलेले काही जण तिकडे उड्या मारतील किंवा तिकडे जे गेले होते त्यातले काही तुमच्याकडे येतोय आम्ही थांबा असं सांगतात, अशी काही स्थिती आहे? मी मगाच सांगितलं की 40+ आहे. 40+ आहे. आणि एक दुसरं सांगतो की एक 3-4 लोकांचा अपवाद सोडला तर बाकीच्यांचा दादांशी संपर्क आहे. अच्छा, आता याच्यापेक्षा जास्ती मी या बाबतीमध्ये काही तुम्ही सांगू नका. पण मी विचारू नये आणि मी सांगणार नाही. किती जरी विचारत नाही, तुम्ही सांगू नका. फक्त मी मनाशी हे करतोय की तुम्ही 3-4 म्हणता, त्यातले 3 जण कोणते तर सगळ्या महाराष्ट्राला कळतंय. चौथा एक कोण उरला त्याचा फक्त मी विचार करतोय की जो एकच राहील. एका वाक्यातला प्रश्न आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. 2024 निवडणुकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाषणामधला प्रमुख विरोधी पक्ष, प्रमुख विरोधी गट कोणता असणार? शिवसेना उद्धव ठाकरे गट ए, काँग्रेस बी, शरद पवार सी की डी, वरचे तिन्ही? एक असं आहे की निवडणुका सामोरं जायला अजून खूप दिवस आहेत. एक त्यामुळे मी त्याचं उत्तर त्यावेळेला देईन. आज त्याचं उत्तर देऊन हे सांगता त्याप्रमाणे ते इमॅच्युअर्ड उत्तर दिल्यासारखं. उत्तर त्या दिवशी दादांनी विरोधक सांगितलं होतं ना, त्यांनी सांगितलं की ते BRS आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याशी आपल्याला मुकाबला करायचा असं त्यांनी शेवटचा प्रश्न. तटकरीजी, आता पुन्हा एकदा मी तुमचा जो सध्याचा प्रभारी आहात, तुम्ही म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहात, त्याच्याबद्दल विचारतो नवीन पक्षाचे की भाजपचं वर्णन एकनाथ शिंदेंनी महाशक्ती असं केलं. त्या महाशक्तीनं एकच वर्षात एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस कदाचित माहिती नाही श्रीकांत शिंदेचं नाव आलं जाहिरात वगैरे दिली, काहीतरी नाराज झाली महाशक्ती आणि त्यांनी थेट तुम्हाला सोबत घेतलं आणि एकनाथ शिंदेंना त्यांच्या 40 आमदारांची व्हॅल्यू, बार्गेनिंग पॉवर ही एकदम डिमिनिशिंग, झिरो करून टाकली, ऑलमोस्ट झिरो. तुम्हाला अशी भीती वाटत नाही का की ही महाशक्ती तुमचा पण तसाच खेळ करू शकते? एक असं आहे की तसं भीती वाटण्याचं काही कारण नाही. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ती जाहिरात आणि त्या जाहिरातीबाबतीतला खुलासा ते सक्षम आहेत त्यांच्यावरतीतला करण्याचा. मला त्याच्यावरतीमध्ये मतप्रदर्शन करण्याची काहीच बिलकुल आवश्यकता नाही. मी मगाशी म्हटलं की या साऱ्या प्रश्नाची उत्तरं काळाच्या ओघात मिळतील. सुप्रिया सुळे 2 जुलैला देवगिरीवर आल्या होत्या, आम्ही पाहिलं त्या आल्या होत्या. तुमची बैठक सुरू होती, काय निरोप पाठवला गेला? सुप्रिया सुळेंना काय सांगितलं गेलं? पवारांना निरोप पाठवला होता का किंवा त्यांच्याकडून काही निरोप आला होता का? ही गोष्ट आजपर्यंत गेल्या 5-6 दिवसात कळलेली नाही. काय झालं होतं संभाषण? मला असं वाटतं याबाबतीमध्ये दादा काय, नाही कारण सुप्रिया सुळेंनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि त्या म्हणाल्या आम्हाला काहीही सांगितलं गेलं नव्हतं, शपथविधी होतोय हे मला माहिती नव्हतं. तुमच्या बाजूने तुम्ही काय सांगितलं होतं त्या आल्या होत्या तेव्हा देवगिरी बाजूने? असं मी म्हणतच नाही ना, काय सांगण्याचा मुद्दाच येत नाही. ताई त्यावेळेला आल्या, ताई दादा प्रफुल्लभाई अशी त्यांची चर्चा झाली. आमदारांच्या जवळ अतिशय सौहार्दाच्या कुटुंबाचं जे काही कौटुंबिक नातं आहे ह्याच पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणाने बोलत होतो. पण ताई दादा आणि प्रफुल्लभाई असंच बोलत होते, त्यामुळे काय बोलणं झालं किंवा काय त्याच्यातलं उत्तर मला असं वाटतं की ताई देतील. जेव्हा कधी दादा असतील त्याला दादा त्या बाबतीमध्ये अधिक प्रकाश टाकू शकतील. पवारांना काही निरोप पाठवला नव्हता ताईंच्या माध्यमातून? मला माहीत नाही. आम्ही जे अजितदादांचं भाषण ऐकलं ते खूप मनापासून बोलत होते, त्यांची सगळी 25 वर्षातली व्यथा खंत आमच्यापर्यंत पोहोचवली त्यांनी. त्यांनी वेगवेगळे किस्से पण सांगितले आणि आत्ता पण आपण जे 14, 19, 17, 22 यावेळेस तुम्ही जी तयारी केली तिथपर्यंत पाण्यापर्यंत तुम्ही घेऊन जायचात आणि ऐनवेळेला असं सांगितलं जायचं की नाही आता आपल्याला भाजपसोबत जायचं नाही किंवा काही वेगळा निर्णय घ्यायचा, पण व्हिलन मात्र दादाच आहेत असं सगळीकडे चित्र व्हायचं. त्यांनी 2-3 नावं पण घेतली, तुम्ही पण 3-4 तो आकडा जो सांगतायत, जयंत पाटील आहेत किंवा आव्हाड आहेत किंवा पवार साहेबांचं सुप्रियाताईंवरचं प्रेम आहे जे की नॅचरल आहे. तर मग त्यामुळं त्याचा सगळा परिणाम हा दादांना व्हिलन बनण्यात भोगावा लागला, त्याची ही परिणिती झाली असं तुम्हाला वाटतं? एक तर 3-4 मी कोणाचं नाव घेतलं नाही. आपण विधानसभा सदस्य बोलतो त्यामुळे ताई त्याच्यामध्ये असायचं काही कारण नाही. मी विधानसभा सदस्य नाही तर मी 3-4 असायचं काही कारण नाही. ताई 3-4 असू शकत नाही. आपण जी चर्चा केली ती विधानसभा सदस्यांच्या बाबतीमधली चर्चा केली, त्यापेक्षा वेगळी आपण चर्चा त्या ठिकाणी केली नाही. शेवटचा प्रश्न की मगाशी तुम्ही बोलताना कोएलिशनच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तुम्ही सगळ्यात उत्तम विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांची नावं घेतलीत.
एकनाथ शिंदेंच्या बद्दल अजितदादांनी फार कडाडून टीका केली होती मुख्यमंत्री म्हणून. तर आता हे जे तिघ जण आहेत विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्याबरोबर तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना धरताय का त्यांची वेगळी कुठली कॅटेगरी आहे पृथ्वीराज चव्हाणवाली वगैरे तशी? नाही, एक असं आहे की मी त्या तिघांचा उल्लेख केला त्याला तिघांच्या सरकारमध्ये मी होतो. हां, पण आता या सरकारमध्ये हे सरकार तुम्ही बघताय, हे आता कालच आता आम्ही त्या सरकारमध्ये आलेलं कालचं आहे. पण ह्या दोन मुख्यमंत्र्यांबद्दल तुमचं काय मत आहे? कुठल्या? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. नाही, त्यांच्या कोयलेशन उद्धव ठाकरे. नाही नाही, त्यांच्या कोयलेशनमध्ये आम्ही कधी नव्हतोच ना. नव्हता आपण मुख्यमंत्री तुम्ही जे देवेंद्रजींच्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कोयलेशनमध्ये येऊन आम्हाला काही तास झालेत आणि त्याच्याबद्दलच मी काय मत प्रदान. उद्धव ठाकरे तुम्ही विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्या कॅटेगरीमध्ये टाकता का पृथ्वीराज चव्हाणांच्या? नाही, मी त्यांना दोघांपैकी कुठल्याच कॅटेगरी टाकणार. तुम्ही त्यांची वेगळी कॅटेगरी केली. कारण काय झालं की त्या 1.5-2 वर्षामध्ये करोना वगैरे सगळा काही कालावधी आला त्यामुळे त्याची टेस्ट केस करताना. अच्छा, पण मग आता तुमची त्यांच्याबद्दलची आता भावना काय आहे? त्यांच्याबरोबर सरकार इतकं केल्यानंतर प्यारा दुश्मन आहे का सच्चा दोस्त काय? नाही, असं नाही, तसं दुश्मन कशासाठी वाटत नाही, काय कारण आहे? नाही, आता वाटून घ्यायचं महाराष्ट्रालाही अपेक्षा नाही आता कोणालाच दुश्मन. एक असं आहे की राजकीय मतभेद जरूर राहिले, उद्याही राहतील, पण आम्ही कोणी कोणाला व्यक्तिगत दुश्मन मानलं नाही. स्वार्थाचे संबंध राहिले, त्यामुळे उद्धवजींचं नेतृत्व ज्या कालावधीमध्ये झालं तो कालखंड बऱ्यापैकी कोरोनाच्यामुळे जास्त व्यस्त झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे मी जे सांगितलं कोयलेशन ते 2 पक्षाचं होतं. त्याच्यामुळे त्याची मी उदाहरणं दिली, मी काँग्रेस आणि लोकशाही आघाडीच्या सरकारमधलं उदाहरण दिलं, मी पुढचं उदाहरण दिलं नाही. त्यामुळे आता ही पुढच्या उदाहरणाचा अनुभव आता येईल त्यावेळेला काय आता अनुभवाला मिळेल अशी अपेक्षा करतो की हे बेस्ट कोयलेशन राहील. आता हे तुमचं दीर्घकाळ चालणारं भाजप बरोबरचं जे काही आहे मेतकूट ते दीर्घकाळासाठी आहे? आता स्वाभाविकपणाने काल परवा जुळलेलं आहे. त्यामुळे आता ते खात्री आहे की नाही तुम्हाला? म्हणजे तुम्ही खात्रीनं सांगता की राहील ना, त्याच्यामध्ये काय हे असण्याचं काही कारणच नाही, शंका आणचं काय कारण आहे? म्हणजे ती 2020 आहे, वन डे आहे का टेस्ट आहे, तर ते तुम्हीच अडखळत आहे. 2020 नाही, मी बिलकुल अडखळलेलं नाही. 2020 ही आता निवडणुकीसाठी खेळायची आहे. अच्छा, मग टेस्ट मॅच, टेस्ट मॅचला जर टीम तीच राहिली तर टेस्ट मॅच राहणार. अच्छा, तुम्हाला मिळालेलं प्रदेशाध्यक्षपद तुम्ही राज्यात परत येण्याचे संकेत आहेत का? नाही, असं असण्याचं काही कारण नाही. शेवटी आज ज्या स्थितीमध्ये नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली अशा वेळेला दादांना वाटलं की अनेक वर्ष संघटनेमध्ये मी काम केलं, माझा प्रवास तालुका सरचिटणीस ते राष्ट्रीय सरचिटणीस, तालुका अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष असा दीर्घकाळ झाला असल्यामुळे कदाचित माझ्यावरती या कालावधीमध्ये जबाबदारी दिली असेल, पण याचा अर्थ राज्यामध्ये परतण्याचे बिलकुल आज तरी काही मनामध्ये असं काही कारण नाही. बिलकुल, आता केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असू शकता का? का आम्ही अभिनंदन करायचं आत्ताच त्याच्याबद्दल? मी आठवतं काही कारण येतं का? तुम्ही आता एनडीएचा भाग आहात, तुम्ही आता 18 तारखेला मीटिंग आहे, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार असणार आहेत. मग त्यावेळेला ते जातील ना बैठकीला. आज एनडीएची मीटिंग आहे असं आपण जे सांगतात त्याला बोलवलं असेल तर दादा आणि प्रफुल्ल पटेल. आम्ही केंद्रातल्या संभाव्य मंत्र्याच्या बरोबर आता कट्टा करत नाही आहे. नाही, नक्की नाही. मी आज संघटनेमध्येच काम करणार, केंद्राच्या मंत्र्याबद्दल आपला संवाद नक्की नाही एवढं मी सांगू शकतो. पण तुम्हाला शुभेच्छा. आणि म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण लोकांना कळत नाही आहे की तो सस्पेन्स थ्रिलर झाला आहे का ती हास्य जत्रा झाली आहे. म्हणजे विश्वासार्हता टिकवणं ऑन अ सिरियस नोट खूप चॅलेंजिंग बनलेलं आहे. तर पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत आणि आभार कट्ट्यावरती आल्याबद्दल. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आपण इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10 बातम्या एबीपी माझावर. बातमी राष्ट्रवादी पक्षातल्या 2 गटांसंदर्भातली, 2 पवार आणि 2 भूमिकेतल्या संघर्षासंदर्भातली. राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाने आता पक्ष आणि पक्षाच्या नावासाठी वेगाने पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
पक्ष आणि चिन्हासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगात अर्ज केल्याची माहिती पत्रकार परिषद घेत आज अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. शिवाय शरद पवार गटाने काल घेतलेली दिल्लीतली बैठक अधिकृत नसल्याचंही अजित पवार गटाने म्हटलं. तर अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा पक्ष चिन्ह आणि निवडणूक आयोगातल्या लढाईचा दुसरा अंक महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. तर प्रफुल्ल पटेलांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. प्रफुल्ल पटेल म्हणजे मी. मला नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणून त्यांनी नियुक्त केलं आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना श्री अजित आनंदराव पवार आमचे विधिमंडळाचे नेते आहे असा माझ्याद्वारे मी त्यांना सूचित केलं. पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहो आणि म्हणून ऑटोमॅटिकली पक्ष आहो म्हणून सिंबल आणि बाकीच्या जे काही बाकीचे विषय असतात ते आम्हाला हे मिळालं पाहिजे असं आम्ही काल इलेक्शन कमिशन कडे एक दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली. मी त्याला दुसरं काही नाव देणार नाही. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत बैठक नव्हती. अजित पवार यांच्या विरोधातल्या लढाईसाठी लढू आणि जिंकू असं स्लोगन शरद पवारांनी ठरवलंय. आपल्यावर अन्याय झाला असं रडगाणं गाण्यापेक्षा लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार त्यांनी केलाय. राष्ट्रीय पातळीपासून जे जे नेते फोन करतायत त्या प्रत्येकाला हेच स्लोगन सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील तळागाळामध्ये जाऊन हेच सांगावं असं सांगण्यात येत आहे. शरद पवारांचं वय 82 आणि या वयातही आपण लढणार आणि जिंकणार असंच पवार सूचित करतायत. आता याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रत्युत्तर दिलं जाणार का हे पाहावं लागेल. तर राष्ट्रवादीत बंड करून नाशिकचे आमदार छगन भुजबळ यांनी भाजप शिवसेनेसोबत घरोबा केला आणि त्याला उत्तर म्हणून शरद पवारांनी आता बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेण्याचं ठरवलेलं आहे. पवारांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होती आहे. शरद पवार उद्या येवला दौऱ्यावर आहेत. पवारांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. दुसरीकडे छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या मतदारसंघात पहिली सभा घेणार आहेत. छगन भुजबळ आपल्या मतदारसंघात शक्ती प्रदर्शनही करणार आहेत. नाशिकमध्ये उद्या दुपारी 2 वाजता त्यांचं स्वागत होईल. पवारांच्या सभेला शह देण्याचा छगन भुजबळांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली. शरद पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अजित पवार छगन भुजबळ यांचेही फोटो आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर माणिकराव शिंदे यांचाही फोटो आहे. त्यामुळे नेमकं कोण कोणासोबत आहे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय. एकीकडे राष्ट्रवादी शिंदेंची शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र आलेले असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं आवाहन करणारे पोस्टर्स लागतात. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाहीये. याउलट आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळातल्या भुवया उंचावल्यात. पण ही भेट बीडीडी चाळ नवी मुंबईतील सिडको घरांसंदर्भातल्या किमती आणि शेतकरी कर्जासंदर्भातल्या विषयावर चर्चा करण्यासाठी होती अशी माहिती समोर येते. आता बातमी या पंकजा मुंडेंसंदर्भातली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याच्या तसंच त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यता समोर आल्या आहेत. मात्र पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडेंनी या सगळ्या चर्चांबाबत आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी काँग्रेसमध्ये जाणार नाहीये, मी भाजपमध्येच आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलेली, त्यापर्यंत त्या संतापल्या होत्या. या वृत्तवाहिन्यांवर आपण अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्याच्या राजकारणाचा मला कंटाळा आला असून मी 2 महिने सुट्टीवर जाते असंही त्यांनी जाहीर केलंय. तर पंकजा मुंडेंनी आपल्या नाराजीच्या बातम्या, आपलं करिअर या सगळ्या संदर्भात वेगवेगळे मुद्दे मांडलेत. आपण पाहूया पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाले. जेव्हा जेव्हा जसं भागवत कराडांना राज्यसभा मिळाली
रमेश अप्पा कराडांना विधानसभा विधान परिषद मिळाली, त्याच्याही नंतर अनेक विधान परिषद झाल्या. जेव्हा जेव्हा माझं नाव चाललं तेव्हा तेव्हा माझं नाव नाही आलं याबद्दल मी कुठेही टिप्पणी केली नाही, कुठलंही ट्विट केलं नाही, सार्वजनिकरित्या त्याच्याबद्दल कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. पण त्यानंतर किंवा त्याआधी होणाऱ्या माझ्या भाषणाचे तुकडे काढून त्याचे अर्थ लावले जातात आणि हे अर्थ समर्पकही बसतात काही ठिकाणी, याचं कारण आहे पंकजा मुंडे का नाही. आणि याचं उत्तर पंकजा मुंडेकडे असण्याचं कारण नाही. आज मैं रोज न्यूज देखती हूँ, बालासाहेब ठाकरे की शिवसेना नहीं रही, शरद पवार की राष्ट्रवादी नहीं रही. मैं सोचती हूँ कल लोगों को ये कहने पर मजबूर ना करना, ये हमारा काम है कि पंडित दीनदयाल जी उपाध्याय और अटल जी की भाजपा नहीं रही, ये हमारा कर्तव्य है. मैं उस भाजपा की सदस्य थी, उस भाजपा की सदस्य हूँ और उस संस्कारों में पली बढ़ी हूँ. मी माझ्या 3 जूनच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या चर्चा का होतात, कारण प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचं नाव येतं आणि पंकजा मुंडे मात्र त्या ठिकाणी येत नाहीत, त्या पदावर दिसत नाही, त्यामुळे या चर्चा होतात. तर हा दोष माझा तर नाही, ह्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे ते पक्षाने द्यायला पाहिजे की पंकजा मुंडे आता पात्र असतील नसतील हे उत्तर मी किती वेळ देणार, मी हे देऊ शकत नाही. मी प्रत्येक मला शेवटच्या ज्या विधान परिषदा झाल्या त्यामुळे दोन्ही वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितले, सकाळी 9 वाजता मला फॉर्म भरायला येण्याचंही सांगितलं गेलं पक्षाकडनं आणि त्याच्या 10 मिनिटं आधी मला फोन येऊन सांगितलं की तुम्ही हे फॉर्म भरायचं नाही, जैसी आपकी आज्ञा असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश हा शिरसावंद्य मानलाय. तर काँग्रेससोबतचे चर्चेचे आरोप आणि राजकारणातून काही दिवसांचा ब्रेक यावर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाले ते पाहूया. राजकारण मी करेन किंवा नाही करेन, कधी करेन कुणाशी करेन हा वेगळा विषय आहे, पण मी राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतली. मी मीडियालाही त्या दिवशी सांगितलं मला जे बोलायचं ते मी ठणकावून सांगेन आणि मला जर काही करायचं आहे तर ते डंके की चोट पर करेन, मी असं कुठे गुपितपणे अंधारात जाऊन करणार नाही. मी सांगते मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही. मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही, सोनिया गांधींना मी पाहिलेलं नाही. असं जन्मात झालं नाही की ते एका शहरात आहे आणि मी त्या शहरात आहे. ज्या दिवशी माझ्याविषयी ही बातमी येते त्या दिवशी मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांवर त्या क्षणाला तुम्ही माझा सोशल मीडिया बघा. माझं कुठलंही गुप्तित आयुष्य नाही, माझं जे आहे ते माझ्या मीडियावर असतं, जे आहे ते सगळ्या जगासमोर असतं. कोणत्याही बातमीसमोर एखादा क्वेश्चन मार्क टाकून तुम्ही लीगल प्रश्न सोडवू शकता, पण एखाद्याची क्रेडिबिलिटी एखाद्याचं करिअर संपवण्याचा हा डाव कोणाचा आहे. त्यांनी असंही सांगितले की एका सांगलीच्या नेत्याच्या माध्यमातून मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले, मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. मग जेव्हा माध्यमांना सुद्धा जबाबदारी आहे, माध्यमांना सुद्धा कुठली बातमी देत असताना त्यांचे स्रोत काय आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या चॅनलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे आणि त्यांनी जे कथन केलेलं आहे त्या कथनाचे पुरावे त्यांना कोर्टामध्ये सादर करावे लागतील. मी आमदार झाल्यावर माझा पहिला इंटरव्ह्यू सुधीर गाडगिळांनी घेतला होता, तेव्हा मी असं म्हणाले होते की राजकारणामध्ये ज्या आयडियॉलॉजीजला समोर ठेवून मी राजकारणात आले त्या आयडियॉलॉजीजशी जेव्हा जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीचे ॲडजस्टमेंट करावं लागतील तेव्हा मी राजकारणातला एक्झिट घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक मी घेणार आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते, 1-2 महिने मी लिटरली सुट्टी घेणार आहे आणि मग मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे. दरम्यान पंकजा मुंडेंचा आजचा एकंदरीत नाराजीचा सूर होता, यावर पंकजा मुंडेंशी चर्चा करू तसंच अजित पवारांच्या एंट्रीमुळे ते नाराज असतील असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2 महिने मी त्या ठिकाणी सुट्टी घेणार आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद करू, त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊ. ही शक्यता आहे की आज समजा NCP आमच्यासोबत आलं तर आमच्या पक्षातल्या काही लोकांचा त्यांच्याशी संघर्ष होता, त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते एकदम रुचेल पटेल आवडेल सगळे स्वागत करतील असं आम्ही समजत नाही, आमच्यासोबत आलेली समजत नाही. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये संवादात्मक मार्ग निघत असतो. भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते कारण पंकजाताई या देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या सचिव आहेत, त्यामुळे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी संवाद करतील. तर तिकडे उद्धव ठाकरेंच्या गटाला आज आणखी एक मोठा धक्का बसलाय. विधान परिषदेतल्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. विधान भवनाच्या शिवसेना पक्ष कार्यालयात हा प्रवेश पार पडलाय. गोऱ्हे सेनेत प्रवेश करणार ही बातमी ABP माझाने सर्वात आधी दाखवलेली होती.
तर सुषमा अंधारेंना मिळत असलेल्या पक्षातल्या महत्वामुळे ठाकरे गट सोडला का असा प्रश्न नीलम गोरेंना विचारण्यात आला. त्यावर नीलम गोरे काय म्हणाले आणि त्यावर सुषमा अंधारेंना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलंय आपण पाहूया. सुषमा अंधारे आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात महिला आघाडी होती ती नाराज मनीषा कायंदे असतील आपण असतील आणि अनेक जण अजून वेटिंग लिस्ट वर मोठी आहे तर त्यांचं काही कारण आहे का? हे पहा असं आहे, तुम्ही 2000 पासून आम्हाला पाहतात, असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वगैरे असं कुठेच नसतं. नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळी ती नाराजी सगळी विसरत असतात आणि त्यातून अगदी सटरफूट तर लोकांच्या मुळे काही नाराज होण्यासारखी परिस्थिती नाहीये. ताई अजिबात माझ्याकडून तुमचा उपमर्द होणार नाही. निश्चितपणे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईन कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा आम्हाला आज नाही, ही अपेक्षा आम्हाला 6 महिन्यापासून होती. 6 महिन्यापासून तुमच्या प्रत्येक हालचालीवर इथला प्रत्येक माणूस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होता. आपल्या मीटिंग, आपल्या बैठका, आपल्या चर्चा, ही प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली होती. तर नीलम गोरेंच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणाले तेही पाहूया. उपसभापती नीलमताई गोरे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आज झाला आहे. खरं म्हणजे आज हा ऐतिहासिक प्रवेश आहे. त्यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, इकडे गिरीश महाजन आहेत, प्रवीण आहेत, उदय सामंत आहेत, सगळे आहेत. आणि शिवसेना भाजपा युती किती मजबूत आहे आणि किती मनापासून झालेली आहे हे आजच्या प्रवेशामधून आपल्या समोर आलेलं आहे. त्यामुळे आमची युती जी आहे वैचारिक युती आहे. शिवसेना आणि भाजप एक इमोशनल युती. आम्ही 25 वर्ष सोबत राहिलो, ठीक आहे कधी नेत्यांची भांडणं झाली असतील पण आम्ही विचाराने आणि मनाने एक. आणि त्यासोबत आज नीलमताईंचा प्रवेश होतोय, नीलमताईंचे आमचे व्यक्तिगत संबंध देखील आहेत, त्यामुळे साहजिकच माझी देखील इच्छा होती की या प्रवेशाला मी उपस्थित राहावं आणि नीलम त्यांना शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर ठाकरे गटाकडनं नीलम गोरेंवर टीका करण्यात आली आहे. नीलम गोरेंनी मातोश्रीशी बेईमानी केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. तर स्वार्थी लोक तिकडे गेलेत त्यांना काहीही फरक पडत नाही अशी टीका ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. केवळ आणि केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यांच्यावर एवढी मोठी मेहरबानी केली त्यांनी केवळ आपल्या भविष्यातली पदं राखण्यासाठी शिवसेनेशी मातोश्रीशी आणि उद्धव साहेबांशी एवढ्या घाणेरड्या पद्धतीने बेईमानी करणारे जे औलाद आहे त्यांचं मला खात्री आहे की राजकीय अस्तित्व आता पूर्णपणे संपलेलं आहे. पक्षाच्या वाईट दिवसात पक्षाबरोबर हजारो नाही तर लाखो कार्यकर्ते आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबरीने उभे आहेत. त्यामुळे अशा संधीसाधू लोक जर गेली असतील तर त्याची जागा आम्ही नक्की भरून काढू, त्याची आम्ही काळजी करत नाही. परंतु दुःखाची गोष्ट आहे की अशी सगळी पदं उपभोगल्याच्या नंतर अशा प्रकारे पक्षाला दगा देणं किंवा पक्षावरती वार करणं हे उच्च पदस्थ आमच्या पदाधिकाऱ्यांना तसं शोभत नाही. आमच्यासारख्या माणसांना फक्त आव्हानं कळतात, रिस्क घेणं कळतं. पक्षासाठी ॲट एनी कॉस्ट लढलं पाहिजे आणि आपण उभं राहिलं पाहिजे असं कळतं. त्यामुळे मी त्यांचा जे काही हा जो शब्द आहे ना तो मेडल म्हणून मिरवेन आजपासून, मेडल म्हणून माझ्याकडे. आणि हा शब्द त्यांनी माझ्या एकटीसाठी नाही तर पक्षासाठी जे अनेक लोक लढतात ज्यांना कुठलंच पद मिळत नाही, कारण माझ्याकडे कुठलंच पद नाही ना, मी आमदार आहे ना खासदार आहे ना मंत्री आहे ना नगरसेवक आहे, काही 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 पद नाही आहे माझ्याकडे. तर माझ्यासारखे असे कुठलेही पद नसताना लढणारे जे अनेक लोक आहेत त्या अनेक लोकांना त्यांनी सटरफटर संबोधलंय आणि त्या अनेक लोकांचा अनेक निष्ठावंत शिवसैनिकांचा त्यांनी आज अवमान केलेला आहे. डॉक्टर नीलम गोरेंनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवीण दरेकरांनी तसा प्रस्ताव मांडला, त्याला प्रसाद लाड यांनी अनुमोदन दिलंय. महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते असताना प्रवीण दरेकर यांनीच डॉक्टर गोरेंविरोधात पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव देखील दाखल करण्यात आलेला. तर नीलम गोरेंच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावर आता आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
स्वार्थीविरुद्ध प्रामाणिक विचारांची लढाई सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात. ट्विट करत त्यांनी नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल केला. या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, स्वार्थीविरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे. एकाच व्यक्तीला चार वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धव साहेबांनी दिल्यावरही 21 वर्ष तिथे असूनही 2 वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही एकच गाणं आठवतं, ये मोह मोह के धागे. खुर्चीचा मोह नाती तोडतो, नैतिकता विसरवतो असं म्हणतात आदित्य ठाकरे. यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पात्र एबीपी माझा. अत्यंत महत्त्वाची अपडेट राज्यामधली आताची. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीची ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1-to-1 चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर आहे हे अजूनही दोनही पक्षांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही, दोनही नेत्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र याच चर्चेमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींचा काही संदर्भ आहे का, या संदर्भात मात्र चर्चा नक्की सुरू झालेल्या आहेत. कारण गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याच्या सत्तेमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथी आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळंच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जेव्हा लगेचच या पार्श्वभूमीवर बैठक होते त्यावेळेस चर्चा नक्की सुरू होते. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात. गणेश, दृश्य बरीच बोलकी आहेत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या भेटीचीही. अगदी बरोबर कविता. आणि जसं आपण या आधीही बोललोय की जे घडलं, अत्यंत महत्वाची अपडेट राज्यामधली आताची. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीची ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1-to-1 चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर आहे हे अजूनही दोनही पक्षांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही, दोनही नेत्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र याच चर्चेमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींचा काही संदर्भ आहे का, या संदर्भात मात्र चर्चा नक्की सुरू झालेल्या आहेत. कारण गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याच्या सत्तेमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथी आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळंच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जेव्हा लगेचच या पार्श्वभूमीवर बैठक होते त्यावेळेस चर्चा नक्की सुरू होते. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात. गणेश, दृश्य बरीच बोलकी आहेत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या भेटीचीही. अगदी बरोबर कविता. आणि जसं आपण या आधीही बोललोय की जे घडलं महाराष्ट्रामध्ये मागच्या रविवारच्या शपथविधी झाला त्या शपथविधीनंतर पासूनच एकनाथ शिंदे गटामधील काही आमदार, काही नेते नाराज आहेत. त्यांची मनधरणी केली जाते, सगळं काही ठीक आहे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पण निश्चितपणे सत्तेमध्ये जर भागीदार वाढला किंवा त्यातला वाटा जर कोणाला द्यावा लागला तर कोणालाही आनंद होत नाही. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची भेट महत्वाची आहे. जे मला राज ठाकरे यांच्या नेत्यांकडनं माहिती मिळते किंवा सीएमओ ऑफिसमधनं माहिती मिळते तर ही पूर्वनियोजित भेट होती. वेळ मागितला गेला होता आणि काय राज्याचे विषय आहेत ज्याला घेऊन राज ठाकरे यांच्याकडे पोहोचले. पण जे राज्यात घडत आहे, सरकारमध्ये जे घडतंय त्यावर दोन्ही नेते चर्चा करतीलच. आणि जसं मी म्हणालो की आजच्या घडीला कोण कुठे कधी जाईल हे सांगू शकत नाही, म्हणून कुठे असं काही फॉर्म्युला ठरतो का हे आत्ता बोलणं, त्याच्यावर भाष्य करणं खूप प्रीमेच्युअर असेल आणि ते केलंही नाही पाहिजे. पण चर्चा तर होणारच. जी दोघांमधले संबंध मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची वारंवार होणारी भेट, दोघांमधले संबंध चांगले होत आहेत, घनिष्ठ होतात असं बोललं तर चुकीचं ठरणार नाही. आणि यासाठी हे पाहणं महत्वाचं असेल. पण त्याचबरोबर या राजकीय जो भूकंप राज्यामध्ये पाहायला मिळाला त्याबद्दल दोन नेत्यांमध्ये चर्चा होणारच आहे. आणि या भेटीनंतर राज ठाकरे या भेटी संदर्भातले तपशील देतीलच आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं ही माहिती मिळेलच. पण निश्चितपणे आजच्या या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार हे निश्चित. आणि एक छोटस ऑब्झर्वेशन गणेश, एरवी जेव्हा राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात राज्याच्या संदर्भातले काही जेव्हा महत्वाचे प्रश्न असतात त्यावेळेस नेहमी राज ठाकरेंच्या हातामध्ये काही ना काही कागद असतात, काही निवेदनं असतात, काही मागण्या असतात, काही प्रस्ताव असतात.
आज राज ठाकरेंच्या हातामध्ये एकही कागद दिसत नाहीये. बरोबर कविता. ज्या अर्थी राज ठाकरे कोणते विषय मांडायला कोणा नेत्यासमोर किंवा राज्याच्या प्रमुखासमोर जातात त्यावेळेला ते शिष्टमंडळ असतं, त्या नेत्यांकडे सगळं तपशील असतं त्या विषयाचं आणि ते विषय राज्याच्या प्रमुखांना किंवा त्या संबंधित. आपण बघताय 10 बातम्या एबीपी माझावर आणि आता बघणार आहोत बातमी एका वाक्यात. ड्रोन निर्माता कंपनी आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजीच्या शेअर्सचा बाजारात दमदार प्रवेश. या शेअर्सचा 1300 रुपयांवर व्यवहार सुरू. शेअरची आयपीओ किंमत होती 672 रुपये. ट्विटर नव्या थ्रेड प्लॅटफॉर्मवरून मेटा प्लॅटफॉर्म विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत. टोमॅटोच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे मॅकडोनाल्डचा भारतातील उत्तर आणि पूर्व भागातल्या आपल्या रेस्टॉरंट्समध्ये मेन्यूमधून टोमॅटो वगळण्याचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राजभवन इथल्या क्रांतिगाथा या भूमिकेत कलादालनाला भेट. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामकाजाचा घेतला आढावा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टांझानियातल्या झांझीबार इथल्या पेयजल प्रकल्पाला दिली भेट. यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला आणि यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याच्या तसंच त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या समोर आल्या. पण आज एक पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी या सगळ्या चर्चांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसमध्ये जाणार नाहीये, मी भाजपमध्येच आहे असं स्पष्टीकरण आज पंकजा मुंडेंनी दिलं. पंकजा काँग्रेसमध्ये जाणार अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दाखवली होती, त्यावरून त्या संतापल्या. या वृत्तवाहिन्यांवर आपण अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुद्धा पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. दरम्यान सध्याच्या राजकारणाचा मला कंटाळा आलाय, त्यामुळे मी 2 महिने सुट्टीवर जात असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं. मी आज कथन करते, ईश्वर साक्ष कथन करते, कारण ईश्वर साक्ष शपथ आणि जाहीर कथन अनेक लोक करत असतात पण त्याच्यावर ते वागतात का नाही याची मला आज शाश्वती देता येणार नाही. मी सांगते, मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही. मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही, सोनिया गांधींना मी पाहिलेलं नाही. असं जन्मात झालं नाही की ते एका शहरात आहे आणि मी त्या शहरात आहे. ज्या दिवशी माझ्याविषयी ही बातमी येते त्या दिवशी मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांवर त्या क्षणाला तुम्ही माझा सोशल मीडिया बघा. माझं कुठलंही गुप्तीत आयुष्य नाही, माझं जे आहे ते माझ्या मीडियावर असतं, जे आहे ते सगळ्या जगासमोर. आज मैं रोज न्यूज देखती हूँ. बालासाहेब ठाकरे की शिवसेना नहीं रही, शरद पवार की राष्ट्रवादी नहीं रही. मैं सोचती हूँ कल लोगों को ये कहने पर मजबूर ना करना, ये हमारा काम है कि पंडित दीनदयाल जी उपाध्याय और अटल जी की भाजपा नहीं रही, ये हमारा कर्तव्य है. मैं उस भाजपा की सदस्य थी, उस भाजपा की सदस्य हूँ और उस संस्कारों में पली बढ़ी हूँ. मैं आमदार झाल्यावर माझा पहिला इंटरव्ह्यू सुधीर गाडगीळांनी घेतला होता तेव्हा मी असं म्हणाली होती की राजकारणामध्ये ज्या आयडियॉलॉजीजला समोर ठेवून मी राजकारणात आले त्या आयडियॉलॉजीजशी जेव्हा जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीचे ॲडजस्टमेंट करावं लागतील तेव्हा मी राजकारणातला एक्झिट घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक मी घेणार आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते, 1-2 महिने मी लिटरली सुट्टी घेणार आहे आणि मग मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे आणि त्या सगळ्या विचार त्या सगळ्या जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे आणि त्याच वाटेवर मी आहे का हे मला तपासून बघायची गरज आहे. 2022 विधान परिषद निवडणुकीचं तिकीट मला देण्यात येईल असं मला सांगण्यात आलं होतं पण अर्ज भरण्याच्या 10 मिनिट अगोदर फोन आला आणि अर्ज भरू नका असं मला सांगण्यात आलं असा गौप्यस्फोट सुद्धा आज पंकजा मुंडेंनी केला. दरम्यान पंकजा मुंडेंशी चर्चा करू, अजित पवार यांच्या एंट्रीमुळे त्या नाराज असतील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी प्रत्येक मला शेवटच्या ज्या विधान परिषदा झाल्या त्यामुळे दोन्ही वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितले. सकाळी 9 वाजता मला फॉर्म भरायला येण्याचंही सांगितलं गेलं पक्षाकडनं आणि त्याच्या 10 मिनिटं आधी मला फोन येऊन सांगितलं की तुम्ही हे फॉर्म भरायचं नाही, जैसी आपकी आज्ञा असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश हा शिरसावंद्य मानला आहे. मग मी पक्षाच्या विरोधात काय केलंय म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला. त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2 महिने मी त्या ठिकाणी सुट्टी घेणार आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद करू, त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊ. ही शक्यता आहे की आज
समजा एनसीपी आमच्या सोबत आलं तर आमच्या पक्षातल्या काही लोकांचा त्यांच्याशी संघर्ष होता, त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते एकदम रुचेल, पटेल, आवडेल, सगळे स्वागत करतील असं आम्ही समजत नाही, आमच्यासोबत आलेली समजत नाही. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये संवादात्मक मार्ग निघत असतो भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते, कारण पंकजाताई या देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या सचिव आहेत. त्यामुळे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी संवाद करतात. आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडून नीलम गोरेंवर टीका करण्यात आली. नीलम गोरेंनी मातोश्रीशी बेईमानी केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला, तर स्वार्थी लोक तिकडे गेलेत त्यांना काहीही फरक पडत नाही अशी टीका ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. केवळ आणि केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यांच्यावर एवढी मोठी मेहरबानी केली त्यांनी केवळ आपल्या भविष्यातली पद राखण्यासाठी शिवसेनेशी, मातोश्रीशी आणि उद्धव साहेबांशी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय अंबारी मसाले. मसाला म्हटलं की घरोघरी अंबारी. तीस जूनच्या बैठकीत अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, तर चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज, तर अर्थ खात्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांवर पंकजा मुंडेंची नाराजी. मी कधीही राहुल गांधींना भेटलेली नाही, पंकजांकडून आरोपांचं खंडन, तर राजकारणाचा कंटाळा आल्यानं ब्रेक घेत असल्याचं वक्तव्य. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश. ठाकरे गटाला मोठा धक्का. सुषमा अंधारेंमुळे नीलम गोऱ्हे नाराज असल्याच्या चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची भेट. बीडीडी चाळ, नवी मुंबईतली सिडकोची घरं आणि शेतकरी कर्जासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पातळी 17 फुटांवर. राजाराम बंधारा पाण्याखाली, तर खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. किरकोळ बाजारात टोमॅटो 140 ते 160 रुपये प्रति किलो. कांदे, बटाटे, वांग वगळता सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडले. साताऱ्यातल्या फलटणमध्ये कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराचा आरोप. पीडित महिलेची फलटण पोलिसात तक्रार दाखल, एक जण चौकशीसाठी ताब्यात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय अंबारी मसाले. मसाला म्हटलं की घरोघरी अंबारी. आपण बघताय 10 च्या बातम्या एबीपी माझावर. आणि आता आणखी काही घडामोडी. साताऱ्यामध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची एक तक्रार दाखल केलेली होती. फलटण तालुक्यातील सोनवणी बुद्रुक येथील कोळशाच्या कारखान्यात ही पीडित महिला काम करत असून ती रायगड जिल्ह्यातली असल्याची माहिती आहे. दरम्यान कोळसा उत्पादन करणाऱ्या मालकासह 5 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने यावेळी काय आरोप केले ते पाहूया. रात्रीचे आले ते 7-8 वाजेपर्यंत भरून तिथे आले. आणि त्यांनी काय केला, आधी पहिला बालू शेटाला त्यांनी काय केला, तुला माझ्याजवळ झोपायचं असेल तर तुझा नवरा तुझे पोरं मिळतील, आणि माझ्याजवळ नाही जर झोपत असेल तर तुला नवरा आणि पोरं नाही मिळणार. तर मग बाळू शेटने काय केलं, मी काय नाही बोलू, मग असं साडेची अशी ही केली त्याने सोडायचा प्रयत्न केला. आणि मग ते 4-5 जण असं इज्जत लोटताना मी ते असं मला कळत होता इज्जत लोटताना 4-5 जण, आणि मग मी डोलं मिटून घेतले. तर श्रमजीवी संघटनेच्या स्नेहा दुबे पंडित यांनी नेमके काय म्हटलेलं आहे ते पाहूया. ती जी पीडिता आहे तिच्यावरती रात्रीच्या अंधारामध्ये तिच्या खोपीमध्ये ही घटना घडलेली आहे, आणि तिच्या झोपडीच्या बाहेर हे 12-15 लोक होते असं तिचं म्हणणं आहे. आणि 5-6 लोकांनी तिच्यावरती अत्याचार केला, आणि त्याच्यानंतर तिचं म्हणणं आहे की मी म्हणजे मला ते झेपत नव्हतं आणि मी खूपच घाबरली होती, त्याच्यामुळे मी डोळे बंद करून घेतले. आणि नंतर काय घडलं हे तिला सांगता येत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे खरं आहे तेच लोकांपर्यंत पण आणायचे, आणि तिची जर केस मजबूत व्हायची असेल, तिला खरोखर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर तिला जेवढं आठवतं तेवढंच आपल्याला हे सांगायला पाहिजे. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली कारवाई करत आयसिसच्या 4 आरोपींना अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे याचा उल्लेख एनआयएने महाराष्ट्र मॉड्यूल असा केलाय.
एनआयएने सोमवारी सकाळी मुंबई ठाणे आणि पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आणि चौघांना अटक केली. ताबिश नासिर सिद्दीकी याला मुंबईतल्या नागपाड्यातनं अटक झाली आहे. जुबेर नूर मोहम्मद शेख याला पुण्यातल्या कोंढवा भागातनं अटक झाली आहे. तर शर्जील शेख तसंच जुल्फिकार अली बडोदावाला यांना ठाण्यातल्या पडघामधनं अटक करण्यात आली आहे. 28 जून 2023 एनआयएने केलेल्या कारवाईत आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली तेव्हा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिस संबंधित अनेक कागदपत्रं ही जप्त करण्यात आली. एनआयएने पुण्यातल्या कोंढवा भागातनं जुबेर नूर मोहम्मद शेख याला अटक केली आहे. त्याच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. पुण्याच्या कोंढवा भागातील या वजीर कास्केड इमारतीमध्ये जुबेर शेख त्याच्या कुटुंबासह राहतो. जुबेर शेख हा आय टी इंजिनियर आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध आय टी कंपनीमध्ये तो काम करतो आणि या वजीर कास्केड इमारतीमध्ये तो त्याची पत्नी दोन मुलं आणि आई वडील यांच्यासह राहतो. मात्र आय टी इंजिनियर हे त्याचं एक रूप, मात्र आय टी इंजिनियर असण्यासोबतच तो इसीच्या संपर्कात होता अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आय टी इंजिनियर असल्यामुळे, टेक्नोसेवी असल्यामुळे या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांना इसीशी जोडण्याचं काम करत होता आणि त्यातून त्याची जी माहिती आहे ती गुप्तचर यंत्रणेच्या समोर आली. तरुणांमध्ये इसीच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम यांच्याकडून होत होतं आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे काही शस्त्र जमवण्याचे, स्फोटासाठी जे काही स्फोटकं लागतात किंवा पिस्तुलं लागतात हे जमवण्याचं आणि त्याचं प्रशिक्षण देण्याचं देखील काम या महाराष्ट्र मॉड्यूलकडून होत होतं. ही माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली आणि त्यानंतर ती माहिती एनआयएकडे सोपवण्यात आली आणि त्यानंतर एनआयएने 28 जूनला गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर छापेमारी पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन ठिकाणी करण्यात आली. खरं तर पुण्यातील या कोंढवा भागात याआधी देखील काही तरुण इसीच्या संपर्कात असल्याचं लक्षात आलं होतं. कारवाई झालेली होती ज्यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश होता आणि त्यानंतर इसीचं मॉड्यूल उद्ध्वस्त केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र कालांतराने पुन्हा नवं मॉड्यूल पुण्यामध्ये, मुंबईत आणि ठाण्यात निर्माण झालं आणि ते इसीसाठी काम करत होतं हे यातून स्पष्ट होत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवत असल्याच्या आरोपाखाली साताऱ्यातल्या अभिजित जंबुरेला ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ताब्यात घेतलंय. अभिजित हा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होता. यावेळी त्याची ओळख एका दानिश सय्यद या मुलाबरोबर झाली आणि याच दानिश सय्यदने पाकिस्तानमधील खुर्रम अब्दुल हमीदशी त्याची ओळख करून दिली. त्यानंतर अभिजित जंबुरे हा पाकिस्तानातील आणि नायजेरियामधील 10 नागरिकांच्या संपर्कात आला. तर संपर्कात आलेल्यांपैकी अनेक लोक पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संलग्न असल्याचं समोर आलंय. तसंच त्याच्या खात्यात पाकिस्तानमधनं पैसे आल्याचंही प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय. दरम्यान सदर प्रकरणी चौकशीसाठी ओडिशा पोलिसांनी अभिजित जंबुरेला ताब्यात घेतलंय. हा मुलगा बुद्धिमान आहे. त्याचे आई वडील एकदम कष्टाळू, गरीब घरातील हा मुलगा. याने शिक्षण घेऊन हा पुण्यामध्ये जॉब करत होता, परंतु एकंदरीत गावातील मी प्रमुख या नात्याने माझ्या माहितीनुसार आणि सर्व ग्रामस्थांच्या माहितीनुसार सदरचं कुटुंब हे एकदम कष्टातून मुलांना शिकवलं आणि या मुलाने मुलावरती जो आरोप झाला आहे त्या आरोपावरती खरं तर आमचा विश्वास बसत नाही गाव म्हणून, आणि हा मुलगा असा करेल असं आम्हाला वाटतच नाही. आता एक संतापजनक बातमी जळगावमधनं येते. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आज पहिल्यांदाच ते अमळनेरमध्ये दाखल झाले. यावेळी रोटरी क्लबकडून त्यांच्या स्वागताचा जोरदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. मात्र अनिल पाटलांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दुतर्फा बसवण्यात आलेलं. भर उन्हात तासन तास लहानग्यांना रस्त्याच्या बाजूला ताटकळत बसवल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. नेत्याच्या स्वागतासाठी अशा लहान जीवांना वेठीस का धरलं असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांनी केलाय. धाव घाली विठू आता चालू नको मंद, मज मारिती बडवे काहीतरी अपराध असं संत चोखामेळांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. मात्र आता पंढरपुरातले बडवे हे चांगलेच संतापले आहेत. त्याचं कारण दडलंय अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या बंडात आणि राज ठाकरे यांच्या 27 नोव्हेंबर 2005 एका वक्तव्यात. त्याचसोबत वारंवार होणाऱ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये असं नेमकं काय खटकलंय या बडवे समाजाला ते पाहूया. अरे साहेब आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे.
तुम्ही विठ्ठलाशी तुमच्या गद्दारी केल्यात आणि आम्हाला म्हणतात आणि बदनामी करण्यासाठी आमचा वापर करतात. पडव्यांनी देवाला अजिबात नाही सोडलं, देवांनी पडव्याला सोडलं असेल सरकारच्या एका निर्णयामुळे. मला ब्राह्मण असल्यामुळे सारखं टीकेचं भक्ष्य केलं जातंय, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. स्वार्थासाठी सोडून जाणाऱ्याला बडवे कधीच म्हणू शकत नाहीत. राष्ट्रवादीच्या विठ्ठलाला पाठ दाखवून त्यांचे भक्त निघून गेले. जाता जाता म्हणाले, विठ्ठलाला बडव्यांच्या तावडीतून मुक्त करा. राष्ट्रवादीचा विठ्ठल म्हणजे अर्थातच शरद पवार आणि त्यांच्या भोवतीचे बडवे म्हणजे सध्या पवारांसोबत असलेले लोक. पण वारंवार बडवे म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक असा प्रचार झाल्यामुळं पंढरपुरातले बडवे मात्र प्रचंड संतापलेत. तुम्ही विठ्ठलाशी तुमच्या गद्दारी केल्यात आणि आम्हाला म्हणतात आणि बदनामी करण्यासाठी आमचा वापर करतात, हे अतिशय घृणास्पद आणि नालायकपणाचं वर्तन आहे. आणि यांच्यासारख्या एखाद्या जाणकार आणि अशा वरिष्ठ नेत्यांनी इतक्या खालच्या पातळीवर आमच्यावर टीका करावी ह्याच्या इतकं दुर्दैव आमच्या समाजाचं कुठलं नाही. मनाला खूप वेदना होतात ह्या सगळ्या गोष्टी ऐकून. आणि जे उदाहरण हे लोक देतात ते मुळात स्वतः किती बरबटलेले आहेत ह्या गोष्टीचा आधी त्यांनी विचार करावा. हजारो वर्ष झालं आम्ही तिऊळ नसताना सुद्धाही बडव्यांनी देवाला सोडलं, पण बडव्यांनी देवाला अजिबात नाही सोडलं. पण हे बडवे म्हणजे नेमके कोण? बडवे म्हणजे विठ्ठल मंदिराच्या अस्तित्वापासून विठ्ठलाची सेवा करणारे व्यवस्थापक. संत चोखामेळांच्या अभंगातही बडवे मज मारिती असा उल्लेख आहे. दलितांच्या मंदिर प्रवेशाला बडव्यांनी विरोध केल्याचा आरोप होता. तेव्हापासूनच बडवे हे दूषणे देण्यासाठी वापरले जाऊ लागले. अगदी राज ठाकरेंनीही शिवसेना सोडताना माझ्या विठ्ठलाला बडव्यांचा घेरा असल्याचा आरोप केला होता. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या अजूनशी आहे. खर तर बडवे 1970 सालापर्यंत नित्यनेमानं मंदिराचं व्यवस्थापन पाहत होते. बडव्यांकडून भाविकांना त्रास होत असल्याचा आरोप झाला. 1970 साली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कायदा झाला आणि तेव्हापासून सरकार आणि बडव्यांमध्ये लढाई सुरू झाली. 1985 साली सरकारनं मंदिर समितीची नियुक्ती केली आणि 2014 साली मंदिराचा संपूर्ण ताबा बडव्यांकडून सरकारकडे आला. बडवे कधीही विठ्ठलाशी गद्दार झाले नाहीत, कारण बडव्यांनी जर गद्दारी केली असती तर आज हजारो वर्षापासूनचं पुरातन मंदिर आणि विठोबा हा गद्दार म्हणणाऱ्या माणसाला पाहायलाही मिळाला नसता. आज तुमच्या विठ्ठलाशी तुम्ही गद्दारी करता आणि बदनामी आमची करता, ह्याच्यापेक्षा नालायकपणा आणि गद्दारपणा कुणाचा वाटत नाही. आम्ही लोकशाहीचा आदर करणाऱ्या समाज आहोत आणि आम्हाला ब्राह्मण असल्यामुळे सारखं टीकेचं भक्ष्य केलं जातंय, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि राजकीय पुढाऱ्यांनी जाणून बुजून ही असं बोलणं टाळलं पाहिजे. एखाद्या समाजाला टार्गेट करणं चुकीचं आहे. पण बडवे फक्त खलनायक असल्यासारखेच का रंगवले जातात? बडव्यांचा काही वेगळा इतिहास नाहीच का? बडवे समाजातले जुने जाणते लोक सांगतात, विठ्ठल मूर्ती आणि विठ्ठल मंदिर संरक्षणासाठी बडव्यांचं काम मोठं आहे. बहमनी सुलतान, औरंगजेब आणि अफजल खान यांच्यापासून त्यांनीच मंदिराचं संरक्षण केलं. अनेकदा विठ्ठलाची मूर्ती लपवली, पण मंदिर कधीही बंद केलं नाही. प्लेग, दुष्काळ आणि महापुरासारख्या संकटांमध्ये सुद्धा बडव्यांनी भक्तांची सेवा केली. पूर्वापार चालत आलेल्या म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये समुदाय, व्यवसाय, प्रांत किंवा वर्णावरून उदाहरणं दिली जायची, पण अलीकडे अस्मिता इतक्या टोकदार झाल्या आहेत की भावना दुखावण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. बडवे समाजाचा हा संता त्याचंच उदाहरण. सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने दणका दिलाय. 2019 मधील मानहानी प्रकरणात त्यांची पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळून लावली, त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द राहणार आहे. 23 मार्च रोजी कनिष्ठ कोर्टाने 23 मार्च रोजी राहुल यांना दोषी जाहीर करत 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती. त्यानंतर सुरत कोर्टाने त्यांची शिक्षा स्थगित केली, मात्र दोषीत्व रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला होता. या प्रकरणावर याचिकाकर्ते पूर्णेश मोदी यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया. 2023 में हमारे दोनों पक्षकारों के वकीलों की दलील एविडेंस के आधार पर 2 साल की सजा श्रीमान राहुल गांधी जी को हुई. नामदार गुजरात हाईकोर्ट में श्रीमान राहुल गांधी ने फिर से मुकदमा कन्विक्शन स्टे के लिए आए थे और आज दोनों पक्षकारों की दलील हुई है. बाद में आज का जो
फैसला दिया गया है तो उस फैसले को हम नामदार हाईकोर्ट के फैसले को स्वीकार करते हैं और जो भी कानूनी मुद्दे उसमें उठाए गए उसमें हमारे जो एडवोकेट है टोलिया साहब वो आपको बताए। यासोबत बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय, पाहत राहा एबीपी माझा। तर नीलम गोरे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर सुषमा अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। निश्चितपणे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईन कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा आम्हाला आज नाही ही अपेक्षा करू शकेल, प्रश्न अनेक आहेत। 25 वर्षाची कारकीर्द आणि आमदारकी भोगत असताना सोबत होता का नसेल बरं तो झाल्यावर कदाचित जनमानसातून निवडून येणारी माणसं ही लक्षात राहत नसतील, पण मला तरीही आश्चर्य वाटतं की अशा सगळ्या काळामध्ये एखादा तरी जाऊ दे बाबा सटर फटर जाऊ दे सोडून द्या त्यांचं काय थोडं सोडून द्या, पण एखादा तरी विश्वास कमावलेला माणूस आज पक्षप्रवेश करताना सोबत होता का नसेल बरं तो, का बरं आपण एकही माणूस कमावू शकलो नसू, कुठे गणित चुकलं असेल बरं की 20-25 वर्षाची कारकीर्द आणि आमदारकी भोगत असताना सुद्धा आपण एकही विश्वासू माणूस कमावू शकलो नाही की जो आपल्या हाकेवर ओ देत तात्काळ आपल्या सोबत पक्षप्रवेश करू शकेल, प्रश्न अनेक आहेत। उत्तर देण्याचा आम्ही नंतर प्रयत्न करूच, पण तुर्तास ताई अजिबात माझ्याकडून तुमचा उपमर्द होणार नाही। निश्चितपणे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईन कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा आम्हाला आज नाही ही अपेक्षा आम्हाला 6 महिन्यापासून होती। 6 महिन्यापासून तुमच्या प्रत्येक हालचालीवर इथला प्रत्येक माणूस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होता। आपल्या मीटिंग्स, आपल्या बैठका, आपल्या चर्चा ही प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली होती। आणि ताई समान नागरी कायद्याचा विषय आपण काढला म्हणून सांगितलं पाहिजे, 3 दिवसापूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जर आपण असतात तर आपण ही चर्चा ऐकली असती, किंबहुना असा एखादा विषय हाताळायला हवा यासाठी आपण पक्षप्रमुखांनाही बोलू शकला असतात, पण लक्षात आणून दिले पाहिजे की बुलढाण्यातला शेतकऱ्यांचा मोर्चा झाला तो मोर्चा त्या मोर्चात आपली शेवटची पब्लिक मीटिंग आहे। आणि शिवसेना शिंदे गटातले 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। शिवसेनेतील आमदार अस्वस्थ आहेत, त्यांची व्यथा ते आमच्याकडे मांडतायत, ते बोलतायत, आम्ही ऐकण्याचं काम करतोय असं राऊत म्हणाले। संजय राऊत स्वतः मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा दुसरीकडे शिवसेनेचे नेते नरेश म्हस्केंनी केला। 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात आहे आणि हे जसे अजित पवार बोलले मी खोटं बोललो तर पवार नाव लावणार नाही, आम्ही तेच सांगतो पुन्हा शिवसेनेचं नाव घेणार नाही, आमच्या संपर्कात आहे, त्यांच्या व्यथा आणि वेदना त्या आमच्याकडे मांडत असतात, आम्ही ते ऐकतो, त्याच्यावरती आमची काही रिॲक्शन नाही। आताही माझ्याशी 4 लोक बोलले येण्यापूर्वी, आम्ही ऐकण्याचं काम करतो, आमचे जुने सहकार्य आहे, आमचे जुने सहकारी आहेत, आमच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, अनेक काळ आम्ही एकत्र काम केल्यामुळे आमचे संबंध आहेत। मधल्या काळामध्ये आमचा अजिबात संपर्क नव्हता, पण मागच्या 8 दिवसापासून हे स्वतःहून आमच्या संपर्कात येत आहेत। ठीक आहे, आम्ही असं म्हणत नाही की ते आमच्याकडे आले किंवा आम्ही त्यांना घेतलं, तो निर्णय आमच्या पक्षप्रमुखांचा असेल, पण ते संपर्कात आहे। संजय राव स्वतःला त्या सत्तेचे सूत्रधार होण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु ते हताश झालेले आहेत, वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात। मी तर तुम्हाला सांगतो, हताश होऊन त्यांच्यावर नैराश्य आलेलं आहे आणि या नैराश्यातून ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न। आपण बघताय 10 च्या बातम्या एबीपी माझावर। मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची बैठक पार पडली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना मार्गदर्शन केलंय, तसंच पक्ष बळकटीसाठी कामाला लागा, विरोध कितीही विरोधक एकत्र आले तरी त्याने काही फायदा होणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कोणतीही पॉलिटिकल चर्चा, कोणतीही राजकीय चर्चा, कोणतीही त्या ठिकाणी आमदाराला नाराजी आहे ती काढा,
आमच्या पक्षामध्ये कोणी नाराज राहत नाही। आमच्या पक्षामध्ये वरिष्ठांनी घेतला निर्णय किंवा आमच्या देवेंद्रजींनी नेतृत्वाने घेतला निर्णय याला कोणी त्या ठिकाणी शेवटी आमचा पक्ष निर्णय घेतो तो सर्वांनाच मान्य असतो आणि त्यामुळं कुठलीही नाराजी नाही, कुठलाही विषय नाही। केवळ मोदी ॲट नाईन या विषयावर आम्ही आज संपूर्ण आमचं बैठक चालवली आहे। यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा। आणि राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी कर्जासंदर्भात राज ठाकरे आणि शिंदेंमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे। बीडीडी चाळ पुनर्वसन, सिडको घरासंदर्भातील किमती यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। खरं तर सिडकोच्या घरासंदर्भातल्या किमतींचा मुद्दा घेऊन याही अगोदर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यानंतर आजच्या भेटीमध्ये पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आहे। पुन्हा एकदा जाऊयात गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, कविता, तीन विषय घेऊन राज ठाकरे इथं आले आहेत। एक म्हणजे बीडीडी चाळीचा विषय आहे, बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा विषय घेऊन राज ठाकरे इथे आले आहेत। कारण बीडीडी चाळीचे जे रहिवासी आहेत त्यांनी त्यांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटलं होतं आणि त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी राज ठाकरेंपर्यंत त्यांनी पोहोचवल्या होत्या। त्याच मुद्द्यांना घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचले आहेत। याआधी सिडकोच्या घरांच्या दरासंदर्भातले विषय होते, ते विषय देखील राज ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन आले आहेत। आणि यानंतर एक महत्त्वाचा आणि मोठा विषय जो राज ठाकरे आज इथे उपस्थित करतायत तो म्हणजे नाशिक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेकडनं ज्या 65,000 शेतकऱ्यांच्या लोन रिकव्हरीचं काम सुरू आहे, ज्यामध्ये या शेतकऱ्यांना हॅरेस केलं जातं, त्यांची त्यांना खूप अडचणी येत आहेत बँकेंकडनं, त्या विषयाला देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसमोर आता उपस्थित करतायत। हे तीन विषय घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्र्यांपर्यंत आलेत आणि आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 1-to-1 चर्चा सुरू आहे। याआधी बीडीडी आणि सिडको संदर्भातले विषय राज ठाकरे मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी राज ठाकरेंसोबत संदीप देशपांडे होते, त्यांनी एक समोरासमोर चर्चा करून सर्वांनी या विषयासंदर्भातली माहिती एकमेकांना दिली। पण आता दोन्ही नेते मागील 10 ते 15 मिनिटांपासून एकटे बंद दाराआड चर्चा करतायत। आता या बंद दाराआड चर्चामध्ये जास्त सरप्राईज एलिमेंट नसावा, कारण सगळ्यांना माहिती आहे की जे काही घडतं आहे त्याचे एक कॅरेक्टर हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत। निश्चितच चर्चेमधला जरी काही सरप्राईज एलिमेंट गणेश आला नसला तरी राजकीय घडामोडींचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेस टायमिंग महत्त्वाचं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी या प्रतिकात्मक मानल्या जातात, सिम्बॉलिक मानल्या जातात, त्यामुळे त्या दोन पॅरामीटर्सवर ही भेट निश्चित महत्त्वाची ठरते। धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या येवला दौऱ्यावर असतील। पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सध्या येवल्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। शरद पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अजित पवार, छगन भुजबळ यांचेही फोटो आहेत। कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरवर माणिकराव शिंदे यांचाही फोटो लावण्यात आलाय, त्यामुळे नेमकं कोण कुणासोबत असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय। राज्यातील ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आहे। या फुटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे जे आहेत हे उद्या येवल्यात नाशिकच्या येवल्यात सभा घेणार आहेत। आपण जे आहोत या सभेच्या स्थळी आहोत, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या ही 3 वाजता सभा घेत आहे। मात्र या सभेपूर्वी जे आहे तर येवल्यामध्ये जे आहेत डिजिटल फलक लागलेले आहेत शरद पवार यांच्या स्वागताचे। या स्वागताच्या फलकांमध्ये मोठी कमाल बघायला मिळते आहे। ज्या ज्या ठिकाणी हे स्वागताचे फलक लागलेले आहेत त्या ठिकाणी अजितदादा आणि भुजबळ साहेब यांचे देखील त्या बॅनरवर फोटो लागलेले आहेत। बाजार समिती संचालक मंडळाने जो काही फलक लावलेला आहे या फलकावर शरदचंद्रजी पवार साहेब यांचे येवला नगरीत स्वागत असा बॅनर लावलेला असताना त्यावर मोठ्या ठळकमध्ये अजितदादा पवार व भुजबळ साहेब यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे छगनरावजी भुजबळ यांचं मंत्री झाल्यानंतरचा जो बाजार समितीचा बॅनर लागला आहे त्यामध्ये देखील नेते मंडळींमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचा देखील फलक फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे। एकूणच येवला शहरामध्ये यामुळे राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत ते संभ्रमात आहे। येणाऱ्या उद्याच्या सभेतच
जे काय आहे ते चित्र क्लिअर होणार आहे, मात्र आता जे आहेत या फलकामुळे आपण बघताय 10 बातम्या एबीपी माझावर. आषाढी यात्रेनंतर विठुरायाची प्रक्षाळ पूजा आज करण्यात आली. यावेळी विठुरायाला गरम पाणी आणि दया दुधाने स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. आषाढी यात्रेमध्ये लाखो भाविकांसाठी गेले 17 दिवस 24 तास उभं असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवटा काढण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्यात येते. प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणीला सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांनी सजवण्यात आलंय. अलंकारात नटलेल्या विठुरायाचं लोभस्वरूप अधिकच खुलून दिसत होतं. यासोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतो. एक छोटासा ब्रेक. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. बातमी आहे पंकजा मुंडेंची. मी काँग्रेसमध्ये जाणार नाहीये, मी भाजपमध्येच आहे असं स्पष्टीकरण आज पंकजा मुंडे यांनी दिलेलं आहे. पंकजा काँग्रेसमध्ये जाणार अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलेली होती, त्यावरून त्या संतापल्या होत्या. या वृत्तवाहिन्यांवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान सध्याच्या राजकारणाचा मला कंटाळा आला असून मी 2 महिने सुट्टीवरती जात असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. मी आज कथन करते, ईश्वर साक्ष कथन करते, कारण ईश्वर साक्ष शपथ आणि जाहीर कथन अनेक लोक करत असतात पण त्याच्यावर ते वागतात का नाही याची मला आज शाश्वती देता येणार नाही. मी सांगते, मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही. मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही, सोनिया गांधींना मी पाहिलेलं नाही. असं जन्मात झालं नाही की ते एका शहरात आहे आणि मी त्या शहरात आहे. ज्या दिवशी माझ्याविषयी ही बातमी येते त्या दिवशी मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांवर त्या क्षणाला तुम्ही माझा सोशल मीडिया बघा. माझं कुठलंही गुप्तीत आयुष्य नाही. माझं जे आहे ते माझ्या मीडियावर असतं, जे आहे ते सगळ्या जगासमोर असतं. आज मैं रोज न्यूज देखती हूँ. बालासाहेब ठाकरे की शिवसेना नहीं रही, शरद पवार की राष्ट्रवादी नहीं रही. मैं सोचती हूँ कल लोगों को ये कहने पर मजबूर ना करना, ये हमारा काम है कि पंडित दीनदयाल जी उपाध्याय और अटल जी की भाजपा नहीं रही, ये हमारा कर्तव्य है. मैं उस भाजपा की सदस्य थी, उस भाजपा की सदस्य हूँ और उस संस्कारों में पली बढ़ी हूँ. मैं आमदार झाल्यावर माझा पहिला इंटरव्ह्यू सुधीर गाडगीळांनी घेतला होता तेव्हा मी असं म्हणाली होती की राजकारणामध्ये ज्या आयडियॉलॉजीजला समोर ठेवून मी राजकारणात आले त्या आयडियॉलॉजीजशी जेव्हा जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीचे ॲडजस्टमेंट करावं लागतील तेव्हा मी राजकारणातला एक्झिट घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक मी घेणार आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते, 1-2 महिने मी लिटरली सुट्टी घेणार आहे आणि मग मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे आणि त्या सगळ्या विचार त्या सगळ्या जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे आणि त्याच वाटेवर मी आहे का हे मला तपासून बघायची गरज. पुढची बातमी पाहूया. 2022 विधान परिषद निवडणुकीचं तिकीट मला देण्यात येईल असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र अर्ज भरण्याच्या 10 मिनिट आधी फोन आला आणि अर्ज भरू नका असं सांगण्यात आलं. असा गौप्यस्फोट आज पंकजा मुंडे यांनी केलाय. ऐकूयात ते नेमकं काय म्हणाल्या. मी प्रत्येक मला शेवटच्या ज्या विधान परिषद झाल्या त्यामुळे दोन्ही वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितले. सकाळी 9 वाजता मला फॉर्म भरायला येण्याचंही सांगितलं गेलं पक्षाकडनं आणि त्याच्या 10 मिनिटं आधी मला फोन येऊन सांगितलं की तुम्ही हे फॉर्म भरायचं नाही, जैसी आपकी आज्ञा असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश हा शिरसावंद्य मानलाय. मग मी पक्षाच्या विरोधात काय केलंय म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला. तर पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली अस्वस्थता आज बोलून दाखवलेली आहे. अधिक अपडेट आणि अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे आज बोलल्या त्यांनी आपल्या मनातलं सगळं बोलून दाखवलेलं आहे, पुढच्या काळामध्ये पंकजा मुंडेंचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे? पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेकडे आज 3 मुद्द्यातून बघितलं पाहिजे. एक म्हणजे त्यांच्याविषयी आलेली बातमी आणि त्यानंतर त्यांची अस्वस्थता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रवादीला सोबत घेतलं जातं आणि खास करून त्यांचे राजकीय पारंपरिक जे शत्रू आहेत ज्यांच्या विरोधात त्यांनी सातत्यानं निवडणुका लढल्या ग्रामपंचायतीपासून ते विधान परिषदेचे ते धनंजय मुंडे हेच या ठिकाणी मंत्री झाल्यामुळे त्यांची पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये कोंडी होणार आहे. कारण त्याचं असं आहे की तिथे पालकमंत्रीपद त्यांना मिळेल. पर्यायानं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर कार्यकर्ते पालकमंत्र्यांकडेच या ठिकाणी जातील आणि पुन्हा त्यांची तिथे कोंडी होईल. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना याबद्दल प्रश्न केला गेला की आता या समीकरणानंतर तुमचं पुढे काय, तर त्यांनी उत्तर दिलं की याचं उत्तर माझ्याकडे
नाही। याचाच अर्थ असा आहे की कोल्हापूरच्या कागल मधून ज्यावेळेस घाडगे हे बंडखोरी करतात आणि त्यानंतर लगेच त्याचं उत्तर येतं की त्यांची समजूत काढली जाईल, मात्र इथे पंकजा यांना विचारलं जात नाही हे देखील त्यांच्या मनामध्ये खतखत या ठिकाणी असल्याचं त्या एकंदरीत पत्रकार परिषदेमधून समोर येतं आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की त्यांनी स्पष्ट हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय अंबारी मसाले, मसाला म्हटलं की घरोघरी अंबारी। 30 जूनच्या बैठकीत अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, तर चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज, तर अर्थ खात्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांवर पंकजा मुंडेंची नाराजी, मी कधीही राहुल गांधींना भेटलेली नाही, पंकजांकडून आरोपांचं खंडन, तर राजकारणाचा कंटाळा आल्यानं ब्रेक घेत असल्याचं वक्तव्य। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला मोठा धक्का, सुषमा अंधारेंमुळे नीलम गोरे नाराज असल्याच्या चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची भेट, बीडीडी चाळ, नवी मुंबईतल्या सिडकोची घरं आणि शेतकरी कर्जासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पातळी 17 फुटांवर, राजाराम बंधारा पाण्याखाली, तर खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। किरकोळ बाजारात टोमॅटो 140 ते 160 रुपये प्रति किलो, कांदे बटाटे आणि वांग वगळता सर्वच भाज्यांचे दर गगनाला भेटले। साताऱ्यातल्या फलटणमध्ये कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराचा आरोप, पीडित महिलेची फलटण पोलिसात तक्रार, एक जण चौकशीसाठी ताब्यात। आणि आता वेळ झाली ऑन द स्पॉट हे आमचं बुलेटिन बघण्याची, अर्थात माझे रिपोर्टर सहकारी दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींची सविस्तर अपडेट तुम्हाला देणार आहे, तीही थेट घटनास्थळावर। पाहूया ऑन द स्पॉट। मोदी आडनावावरून केलेल्या टीकेच्या प्रकरणी राहुल गांधींना कुठलाही दिलासा मिळताना दिसत नाहीये। आधी सेशन कोर्ट, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय आणि आता गुजरातच्या हायकोर्टानं सुद्धा त्यांची याचिका फेटाळली आहे। गुजरात हायकोर्टानं 2 मे रोजी या संदर्भात निकाल राखून ठेवलेला होता। आज निकालामध्ये गुजरात हायकोर्टानं म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांच्यावर अशाच वक्तव्यांबाबत 10 इतरही केसेस आहेत। सावरकरांच्या बाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे नातू रणजित सावरकर यांनीही केस दाखल केलेली आहे। शिक्षेला स्थगिती हा अपवाद असतो, तो नियम नाही। राहुल गांधी यांनी शिक्षेला स्थगिती देण्याबाबत कुठलीही सबळ कारणं दिलेली नाहीयेत आणि त्यांची याचिका फेटाळली नाही तर त्यांच्यावर कुठलाही अन्याय होईल असं कोर्टाला वाटत नाहीये। राहुल गांधींकडे आता एकमेव पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा। 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्या आधी सुप्रीम कोर्टामध्ये तरी त्यांना दिलासा मिळतोय का हे बघावं लागेल। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। ठाकरे गटाच्या आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। नीलम गोरे या गेल्या 25 वर्षापासून मूळ शिवसेनेत कार्यरत आहेत। त्यांनी 1998 साली शिवसेनेत कामाला सुरुवात केली। नीलम गोरे यांना 2002 पासून आजवर सलग 4 टर्म विधान परिषद आमदारकीची जबाबदारी देण्यात आली। शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडली, सध्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून काम पाहत आहेत। मात्र यापुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा पक्ष म्हणून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचा निर्णय सांगून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला। नीलम गोरे यांना 4 वेळेस विधान परिषदेची उमेदवारी दिली, उपसभापती पदही दिलं। याकडे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी लक्ष वेधलं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत लाखो जण आहेत, त्यामुळे स्वार्थी लोक गेले तरी फरक पडत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळी परबांनी दिली। कॅमेरामॅन उत्तम समी वेदांतने, बीबीपी माझा, मुंबई। पुरोगामी विचारसरणीच्या नीलम गोरे आज वेगळी भूमिका घेत आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि भावी काळातल्या आरोग्य मंत्री पदासाठीही नीलमताईंना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा। शिवसेनेच्या ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशावरती अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली। ताई, अजिबात माझ्याकडून तुमचा उपमर्द होणार नाही, निश्चितपणे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईन, कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा आम्हाला आज नाही, ही अपेक्षा आम्हाला 6 महिन्यापासून होती। 6 महिन्यापासून तुमच्या प्रत्येक हालचालीवर
इथला प्रत्येक माणूस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होता. आपल्या मीटिंग, आपल्या बैठका, आपल्या चर्चा, ही प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली होती. नीलम गोरे या बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यानंतर शिवसेनेच्या बैठकांना आणि कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे त्यांना समान नागरिक कायदा आदी विषयांबद्दल चर्चा झालं हे कसं ठाऊक असेल, असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील येवल्यामधील जाहीर सभेनं होणार आहे, पण त्यांचा उर्वरित दौऱ्याचा कार्यक्रम 8 दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची राज्यातील पहिली सभा ही शनिवारी येवल्यात म्हणजेच छगन भुजबळांच्या मतदारसंघात होणार आहे. अजित पवारांसोबत छगन भुजबळांनीही रविवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सध्या पेरण्यांचे दिवस असल्यानं शेतकऱ्यांची अडचण होऊ नये ही पवारांची अपेक्षा आहे. तरीही या सभेला मोठी गर्दी होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. शिर्डी कोपरगाव मार्गे शरद पवार येवल्यात येणार आहेत. येवल्यातील सभेनंतर त्यांचा मुक्काम नाशिक शहरात राहणार आहे. कॅमेरामन मर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार यांच्याकडून सहानुभूतीचं राजकारण न करता लढायचं आणि जिंकायचं असं नवं स्लोगन देण्यात आलेलं आहे. आपल्याला आठवत असेल तर नवाब मलिक हे जेलमध्ये गेले त्याही वेळेला ते असंच म्हणाले होते, लढेंगे और जीतेंगे. राष्ट्रवादीतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीपासून जे जे नेते फोन करतायत त्या प्रत्येकाला शरद पवार लढायचं आणि जिंकायचं असंच सांगतायत. हेच त्यांचं स्लोगन असेल असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही तळागाळामध्ये जाऊन हेच सांगा असं शरद पवार त्यांना सांगतायत. याही वयात आपण लढू आणि जिंकू असं शरद पवारांना सूचित करायचंय, कारण शरद पवार यांची प्रतिमा हा लढणारा नेता अशी आहे. अजित पवार यांचा गट हा घरातला गट आहे आणि तेवढ्याच तोलामोलाचा आहे, त्यामुळं शरद पवार यांच्या स्लोगनला अजित पवार गटाकडनं कसं प्रत्युत्तर दिलं जातं ते पाहणं रंजक ठरेल. कॅमेरा पर्सन काकासाहेब कांबळे, समी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, धाराशिव. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेत त्यांनी आपल्या भावना त्यांच्या कानावर टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. या तिन्ही आमदारांनी वेगवेगळ्या वेळी येत अजितदादांची भेट घेतल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी एकासोबत राहताना आमदारांची भावनिक फरफट होते. त्यामुळं राजेश टोपे, चेतन तुपे आणि सुनील भुसारा या आमदारांनी अजितदादांची एक शिष्टाचार म्हणून भेट घेऊन आपल्या भावना त्यांच्या कानावर घातल्यात. राष्ट्रवादी मधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांना आपल्यासोबत येण्यासाठी अजित पवार गटाकडून अजूनही फोन करण्यात येत आहेत. त्यामुळे आपण शरद पवारांसोबतच राहणार आहोत आणि तुमच्यासोबत येऊ शकणार नाही असं कळवण्यासाठी या तिन्ही आमदारांनी अजितदादांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. तुम्ही माझेच आमदार आहात आणि तुमच्या मतदारसंघात मदत करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तिन्ही आमदारांना दिल्याचं कळत आहे. दरम्यान राजेश टोपेंनी मात्र या भेटीचा इन्कार केला आहे. कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक ठाळ, एबीपी माझा, मुंबई. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपण राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचा मुंबईतल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट इन्कार केला आहे. मी नाराज आहे आणि त्यामुळे पक्ष सोडणार अशी चर्चा सध्या होत आहे. माझं राजकीय करिअर संपवण्यासाठी अशा बातम्या पेरण्यात येत असल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. पंकजा मुंडे यांनी आपली बाजू मांडण्यासाठी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेतली होती. मी कधीही पक्षाच्या विरोधात गेलेली नाही, मग माझ्या नैतिकतेवर का प्रश्न उपस्थित करता असा सवालही त्यांनी केला. दुसऱ्या पक्षातल्या प्रवेशासंदर्भात मी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला कधी भेटलेले नाही, राहुल गांधींना तर मी प्रत्यक्षात कधीही भेटलं नाही असं पंकजा मुंडे यांनी ठासून सांगितलं. आपल्या काँग्रेसच्या प्रवेशाच्या बातम्या करणाऱ्या वृत्तसमूहावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या परिस्थितीत आपण 2 महिने सुट्टी घेऊन सामाजिक कार्य करणार असल्याचा खळबळजनक निर्णय पंकजा मुंडे यांनी जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आपला भाऊ धनंजय मुंडे यांचा आपण केलेल्या ओवाळणीचं छायाचित्रण हे 3 जुलैचं असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन उत्तम सह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मुंबई. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेऊ. त्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यामुळे आमचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी संवाद साधतील अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण 2 महिने विश्रांती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2 महिने मी त्या ठिकाणी सुट्टी घेणार आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद करू, त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊ. ही शक्यता आहे की आज समजा एनसीपी आमच्या सोबत आलं तर आमच्या पक्षातल्या काही लोकांचा त्यांच्याशी संघर्ष होता, त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते एकदम रुचेल, पटेल, आवडेल, सगळे स्वागत करतील असं आम्ही समजत नाही, आमच्यासोबत आलेले समजत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये संवादात्मक मार्ग निघत असतो. भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते कारण पंकजा ते या देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या सचिव आहेत, त्यामुळे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी संवाद करतात. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंच्या मनात काही असेल तर संवादातून मार्ग निघू शकतो असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन अनिल संघरे सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षनिवासस्थानी भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास विविध विषयांवरती चर्चा झाली. राज्यात झालेल्या सत्तांतरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधलं आपुलकीचं नातं वेळोवेळी दिसून आलं. कधी मुख्यमंत्र्यांनी सणासुदीच्या निमित्तानं राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, तर कधी राज ठाकरे जनतेची कामं घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षनिवासस्थानी गेल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंनी बिडीचाळ पुनर्विकास, नवी मुंबईतील सिडकोच्या घराच्या किमती आणि शेतकरी कर्ज आदी विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं समजतंय. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या रविवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या समावेशानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं नवीन समीकरणाची चर्चा सुरू आहे. याच समीकरणावरती पाणी फिरल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन अजित सुतरकर सह राजेश रुणे, एबीपी माझा, मुंबई. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय आणि पक्षांतर्गत घडामोडींवर चर्चा करण्यासाठी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक नवी दिल्ली इथे पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राज्य सरकारला दिलेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बदलली असल्याचं चित्र आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत मुख्य चर्चा होईल. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसमध्येही फूट पाडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या मनाचाही बैठकीत कानोसा घेण्यात येईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी महाराष्ट्रात काही ठिकाणी नाराजी आहे, त्यामुळे या बैठकीत काँग्रेसच्या पक्षांतर्गत बदलांविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेला विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला 30 जूनच्या मध्यरात्री झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपडून मृत्यू झाला होता. ती बस शेख दानिश हा चालवत होता. अमरावती मधील रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने दिलेल्या अहवालानुसार अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्तात मान्य प्रमाणापेक्षा 30% जास्त अल्कोहोल आढळलं आहे. महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण हे 100 मिलीमीटर रक्तात 30 मिलीग्रॅम अल्कोहोल इतकं आहे, पण रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार शेख दानिशच्या रक्तात त्या दिवशी 30% जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या त्या बसला झालेला अपघात ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे. कॅमेरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले. कोल्हापूरच्या तारा आणि चौकामधून दसरा चौकापर्यंत हसन मुश्रीफ यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
हसन मुश्रीफ यांचं कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत झालं असलं तरी या निमित्तानं जिल्ह्यामध्ये नवीन राजकारणाची नांदी पाहायला मिळाली. समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांचं पोस्टरवार चारराणी चौकामध्ये पाहायला मिळालं. समरजित सिंह घाटगे यांनी निष्ठा या शब्दावर जोर देऊन मुश्रीफांना टोला लगावला. त्याचवेळी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या होर्डिंग वरून काही संचालकांचे फोटो गायब झाले. यामध्ये खासदार संजय मल्लिक, सतेज पाटील, पी एन पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजू आवळे या नेत्यांचा समावेश आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर देखील आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे अनेक राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केल्याबद्दल हसन मुश्रीफ यांनी सर्वांचे आभार मानले. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आषाढी यात्रेच्या निमित्तानं गेल्या 18 दिवसांपासून भाविकांना दर्शन देण्यासाठी अहोरात्र उभ्या असलेल्या विठुरायाची प्रक्षाळ पूजा शुक्रवारी संपन्न झाली. आषाढ यात्रेच्या परंपरेनुसार देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडं ठेवण्यात येत असतं. त्यावेळी देवावरील सर्व राजोपचार बंद करून 24 तास दर्शन सुरू असतं. यंदा देखील राज्यभरातून 12 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी आषाढीला गर्दी केली होती. परंपरेनुसार 19 जून पासून देवाचा पलंग काढून देव 24 तास दर्शनासाठी उभा होता. शुक्रवारी तब्बल 18 दिवसांनंतर देवाचा पलंग पुन्हा बसवण्यात आला. तसंच देवाच्या प्रक्षाळ पूजेला सकाळपासून सुरुवात झाली होती. गेल्या 18 दिवसांपासून देवाच्या पाठीमागे लावण्यात आलेला मऊ कापसाचा लोड आणि रुक्मिणी मातेच्या पाठीशी असलेला मऊ कापसाचा तकिया हा आज सकाळी काढण्यात आला. त्यामुळं विठुराया आणि रुक्मिणी मातेला आता 18 दिवसानंतर शांत निद्रा मिळणार आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, पंढरपूर. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोच्या होलसेल दराने 100 गाठली होती, मात्र आता परत एकदा टोमॅटोच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये 3 दिवसापूर्वी टोमॅटोचा भाव प्रति किलो 100 रुपयावर गेला होता, पण टोमॅटोला उठाव नसल्यानं या एपीएमसी मध्ये टोमॅटोच्या भावात प्रति किलो 60 ते 70 रुपयाची घसरण झाली आहे. नवी मुंबई एपीएमसीत टोमॅटोची आवक घटली आहे. या एपीएमसीत रोज 40 ते 60 गाड्या भरून टोमॅटोची आवक होत असते, पण बुधवार पासून टोमॅटोच्या फक्त 15 ते 20 गाड्यांची आवक होत आहे. त्याचा परिणाम होऊन टोमॅटोच्या होलसेल मार्केट मधल्या दरात वाढ झाली होती, पण मुंबईतला पाऊस आणि टोमॅटोच्या वाढलेल्या किमती यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम होऊन टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. सध्या एपीएमसी मध्ये टोमॅटोच्या 15 ते 20 गाड्या येत आहेत. यामधील 10 ते 15 गाड्या ह्या पश्चिम महाराष्ट्रातून तर 5 गाड्या या कर्नाटक मधून येत आहेत. कॅमेरामॅन अजित जाधव सह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. अत्यंत महत्त्वाची अपडेट राज्यामधली आताची. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीची ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1-to-1 चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर आहे हे अजूनही दोनही पक्षांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही, दोनही नेत्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र याच चर्चेमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींचा काही संदर्भ आहे का, या संदर्भात मात्र चर्चा नक्की सुरू झालेल्या आहेत. कारण गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याच्या सत्तेमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथी आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळंच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जेव्हा लगेचच या पार्श्वभूमीवर बैठक होते त्यावेळेस चर्चा नक्की सुरू होते. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात. गणेश, दृश्य बरीच बोलकी आहेत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या भेटीचीही. अगदी बरोबर कविता. आणि जसं आपण या आधीही बोललोय की जे घडलं महाराष्ट्रामध्ये मागच्या रविवारी जो शपथविधी झाला त्या शपथविधीनंतर पासूनच एकनाथ शिंदे गटामधील काही आमदार, काही नेते नाराज आहेत. त्यांची मनधरणी केली जाते, सगळं काही ठीक आहे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, पण निश्चितपणे सत्तेमध्ये जर भागीदार